प्रायव्हेट लिमिटेड आयोजित भन्नाट रील बनवा आणि बंपर बक्षिसे जिंका या रील्स कॉम्पिटिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्व आपल्या यंग जनरेशनने इतका भरभरून प्रतिसाद ह्या रील स्पर्धेला मिळाला. चिपळुणात मला वाटतं ही पहिली रील स्पर्धा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात आयोजित केली होती. आपल्याला आता जेवढ्या रील्स आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत, जवळजवळ 90 ते 92 रील्स प्राप्त झाल्या होत्या, तर त्यातल्या सगळ्या रील्स जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण आधी पहिल्या रील्स सुरू करणार आहोत, नंतर मान्यवरांचं आगमन होणार आहे. तर तो उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यावे. तर यावे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सगळ्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यावे. निश्चितच हा कार्यक्रम एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे. वाशिष्ठी डेअरीतर्फे हा राबवला गेला आणि महत्त्वाचा विषय असा आहे की युवकांचा सहभाग ह्या कार्यक्रमात जास्तीत जास्त लाभला. या कार्यक्रमाचा उद्देश असा पाहिजे आणि नक्कीच त्याचा अभ्यासपूर्ण वापर करून मुलांनी इतके छान पद्धतीने या रील्स बनवल्या आहेत, म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन त्याच्यापासून त्यांनी आपल्या वाशिष्ठी डेअरीत उत्पादित केलेला माल कसा होतो ह्या सगळ्यांचं पूर्ण मिश्रण ह्या सगळ्या व्हिडिओंमध्ये आलेलं आहे. आणि निश्चितच अभिमानास्पद बाब आहे की 90 ते 92 रील्स आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, म्हणजे हा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या मुलांनी दिलेला आहे. पहिली डेअरी अशी आहे की कोकणात दुग्ध उत्पादन होत नाही, किंवा कोकणात एक नकारात्मक भूमिका अशी होती की शेतीविषयक कामकाज चालत नाही किंवा डेअरी उत्पादनात कोकण पुढे नाही. ह्या विषयाला छेद देऊन वाशिष्ठी डेअरीने असं काम करून दाखवलं गेल्या 1.5 वर्षात. तर मी मान्यवरांना विनंती करते की आम्ही वाशिष्ठी डेअरीची चित्रफीत इथं आपण लावणार आहोत, त्यांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि म्हणूनच वाशिष्ठी आज जगभरामध्ये आपण पाहतोय की जिथे तिथं मराठी माणूस आहे, जिथे तिथं कोकणी माणूस आहे, तिथे तिथं तो अभिमानानं वाशिष्ठी दूध प्रकल्पाचं नाव घेत असतो. आणि म्हणून आजचे क्षणसुद्धा तितक्याच महत्त्वाचे आहेत. आज अतिशय सौंदर्यवत असा कार्यक्रम वाशिष्ठी प्रकल्पाच्या वतीनं आणि आदरणीय प्रशांतजी यादव, स्वप्ना यादव मॅडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे. आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी जे अतिथीगण आहेत त्यांना मी सन्मानपूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतो. या ठिकाणी सन्माननीय श्री सुभाषराव अर्जुनराव चव्हाण साहेब, जे अध्यक्ष चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, यांना मी विनंती करतो की आपण मंचात यायचं आहे. सन्माननीय श्री शंतनू श्रीकांत मोगे, प्रसिद्ध अभिनेते, यांना विनंती आहे की आपण देखील सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. सन्माननीय ते आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे ते आपल्या सर्वांसाठी भाग्य आहे. राजन शंकरजी बने हे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत, यांना देखील विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. यानंतर सन्माननीय श्री परागजी वडके, दैनिक सकाळचे सुप्रसिद्ध स्तंभलेखक आहेत, सामाजिक आणि सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रांमध्ये नेहमीच ते कार्यरत असतात असे आमचे मित्र आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय परागजी वडके. श्री संध्याजी फडकले, कोकणातील सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर म्हणून त्यांची ख्याती आहे, असे श्री संदेश फडकले हे मान्यवर या ठिकाणी आहेत. आणि प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय चव्हाण मॅडम यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. सन्माननीय अशोकजी कदम साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र सतीशजी कदम यांना देखील विनंती आहे की आपण देखील सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. सन्माननीय सूर्यकांतजी खेतले साहेब आपण देखील मंचावरती या. सन्माननीय विजयरावर उपस्थित सर्वच अतिथीगण, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आपण कार्यक्रमाची रूपरेषेप्रमाणे दीपप्रज्वलन झालेलं आहे, चित्रफीत पाहून झालेली आहे, आणि यानंतर अतिथीगणांचं या आपल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपल्या संस्कृती आणि परंपरेपणापण आपण करणार आहोत. अतिथी देव भव ही आपली परंपरा आहे आणि त्यामुळं इतके प्रतिभावंत मान्यवर आपल्याकडे आल्यानंतर त्यांचा सन्मान करणे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आपण सर्वजण आज भाग्यवान आहोत की आपल्याकडं अतिशय सकस असा अभिनय करणारे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती आपण सर्वांनीच पाहिली होती, आणि अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांच्या अभिनयातून उभं राहिलं, असे सन्माननीय शंतनू मोगे सर यांचं या ठिकाणी सन्मान मी प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती करतो की आपण शंतनू मोगे सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर असं त्यांचं शिक्षण आहे आणि त्यानंतर त्यांनी थिएटर्स केलेले आहे, त्याच्यामध्ये आरोप आहे, तुझ्यासाठी प्रीत रे,
त्याच्यानंतर अनेक चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये मिशन पॉसिबल आहे, रणभूमी आहे, शूर आम्ही सरदार आहे, कॅरी ऑन मराठा, असे अनेक चित्रपट देखील त्याने केलेले आहेत. डिपार्टमेंट नावाचे हिंदी चित्रपट देखील त्याने केलेला आहे. मालिक आहेत या सुखानो या, वहिनी साहेब, राजा शिव छत्रपती, आई, चार दिवस सासूचे, भैरोबा, अशा अनेक मालिका दुःखसुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे शंतनू मोगेसर यांचा सन्मान करताना आम्हाला चिपळूणवाशांना मनापासून आनंद होत आहे. जोरदार टाळव द्या शंतनू मोगेसरांसाठी, ज्यांनी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा पदस्पर्श आपल्या या भूमीला झालेला आहे आणि अशा प्रतिभावंतांचा ज्यावेळेला पदस्पर्श होतो, अशा कार्यक्रमाला उपस्थिती लाभते, तेव्हा खरं तर त्या कार्यक्रमाचा दर्जासुद्धा उंचावतो. आदरणीय शंतनू मोगेसर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यापूर्वी एकदा शंतनू मोगेसरांनी माझा भेट झाली होती. विघ्नार्थ प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पुरस्कार दिला गेला होता मुंबईमध्ये दत्ताजी मोरे यांच्याकडून, तेव्हा मी त्या ठिकाणी होतो, आपण एकत्रित होतो. त्यामुळे अशा प्रतिभावंत एका कलावंताचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि मला वाटतं टाळ्या कमी पडत आहेत. शंतनू मोगेसर यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर आपले पुढील जे अतिथीगण आहेत, राजनजी बने सर, जे प्रसिद्ध लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि त्यांचंसुद्धा शिक्षण जर म्हणायला गेलं आणि पुणे याच्यामध्ये देखील त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. गेली 45 वर्ष मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश थिएटर्समध्ये लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून ते कार्यरत आहेत. लेखक म्हणून 10 एकांकिका, एक नाटक आणि धारावाहिक लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची 12 प्रयोग 38 तास 40 मिनिटांमध्ये ते केलेलं आहे म्हणून त्यांचं द्वंद्व याचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्यांचं त्यात नोंद आहे. 153 बंदिवाना समवेत नागपूर येथे डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात बंदिवान कला रजनी त्यांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. असे अनेक मोठा परिचय सन्माननीय राजनजी बने यांचा आहे. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी सन्मान साधारणीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभास्ते झालेला आहे. यानंतर सत असतो एक स्तंभ लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि अतिशय परखडपणे समाजव्यवस्थेमध्ये चालणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर ते भाष्य करत असतात, असे परागजी वडके. आणि या रील्सची जी आपण स्पर्धा घेतली त्यामध्ये हे परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आदरणीय श्री परागजी वडके यांचा या ठिकाणी येतोचे सन्मान आदरणीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभास्ते होत आहे. एक प्रभावशाली आणि विचारवंत असे व्यक्तिमत्व परागजी वडके यांचा या ठिकाणी सन्मान. यानंतर पुढील जे फडकले, जे कोकणातील सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर म्हणून या ठिकाणी सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभास्ते सन्मान होत आहे. या ठिकाणी आपल्या प्रमुख अतिथीगणांचा सन्मान झालेला आहे आणि यानंतर आपले इथं विनंती करतो की आपण सर्व आपले अतिथीगण आहेत येतोचित असा सन्मान करायचा आहे. आदरणीय चव्हाण साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेताना प्रशांतजी यादव साहेब, या ठिकाणी चव्हाण मॅडम आहेत, या सगळ्यांची प्रेरणा ऊर्जा आपल्याला नेहमीच प्राप्त होत असते आहे. ज्याचा कणही वाया जात नाही असं आमचं हे कोकण आहे. या कोकणाला नैसर्गिक समृद्धता लाभलेली आहे. इथं कर्तृत्ववान रत्न तयार झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या कोकणाचं नाव साता समुद्रापार पोहोचवलेलं आहे. मात्र त्याच्यातून सहकार्य क्षेत्र आहे ते काही अंशी मागं पडलेलं होतं आणि त्यासाठी म्हणून एक हात पुढे आला तो म्हणजे प्रशांतजी यादव साहेबांचा, ज्यांनी या ठिकाणी कृषी क्रांती घडवलेली आहे. एक दुग्ध व्यवसायाला एक चालना मिळावी यासाठी म्हणून आपण पाहतोय की वाशिष्ठी दूध प्रकल्प पिंपरी या ठिकाणी अतिशय डौलाने उभा आहे आणि याच्यातून हे नाव अधिक जावं, लोकांपर्यंत पोहोचावे, तरुणांमध्ये जागृती व्हावी, शेतकऱ्यांमध्ये एक ऊर्जा प्रदान व्हावी यासाठी म्हणून काही ना काही उपक्रम राबवावेत आणि त्यांच्या मेंदूला आपण खरं तर जागृत करावं अशा पद्धतीचा हा उपक्रम होता, ज्याच्यामध्ये रील स्पर्धासारखी एक संकल्पना राबवण्यात आली आणि जवळजवळ 92 लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी ठरलेली आहे. आणि म्हणूनच या सगळ्या स्पर्धेचा आज बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण पाहत आहोत. नेमकी स्पर्धा कशी होती, वाशिष्ठी दूध प्रकल्प आणि या सगळ्याचा प्रवास पुढे कसा असेल, बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, या संदर्भात प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती करतो की आपण एकंदरीत याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करावं. आदरणीय वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आमच्या तरुण सहकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेच्या बक्षीस वितरण स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय चव्हाण साहेब, या कार्यक्रमासाठी खरं तर माझ्याही नाही पण माझ्याशी ज्यांचे संबंध आहेत त्या आदरणीय ढवळ सरांच्या एका फोनवरती
या ठिकाणी एका दिवसात फक्त प्रेमाखातर हजर असलेले प्रसिद्ध अभिनेते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक राजनजी बनेसाहेब, त्यांच्यामार्फत या ठिकाणी ज्यांना आपण शिवछत्रपतींच्या भूमिकेत बघतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांना आज त्यांच्या हस्ते आपण प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शंतनजी मोघे, प्रसिद्ध अभिनेते, आमचे सहकारी मित्र आणि सामाजिक क्षेत्रात विविध ठिकाणी काम करणारे सकाळचे स्तंभलेखक, तरुणांसाठी विविध उपक्रमात आघाडीवर असणारे आमचे परागजी वडके, कोकणातील सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर संदेश फडकले, चिपळूण नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन साबळेसाहेब, आदरणीय चव्हाण मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सतीशजी कदम, सूर्यकांतजी खेतलेसाहेब, अशोकरावजी कदम, आमचे मित्र दत्ताराम लिंगायत, रमण डांगे, भोसलेसाहेब, त्याचबरोबर गुलाबजी सुर्वे, सोमा गुडेकर, सत्यवान मामूनकर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला ते सर्व स्पर्धक, पत्रकार मित्र, महिला भगिनी आणि तरुण मित्रांनो, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचा प्रवास 2 वर्षापासून सुरू झाला आणि या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये असंख्य लोकांच्या सहकार्याने आणि मदतीने या प्रकल्पाने अतिशय चांगली आणि दमदार कामगिरी केली. हा प्रकल्प ज्यावेळी सुरू झाला किंवा हा प्रकल्प सुरू होण्याची जी संकल्पना होती ही मुळात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांची होती. या क्षेत्रात कोणीतरी काम केलं पाहिजे, या क्षेत्रात आपण जर काम केलं तर निश्चितपणे कोकणातल्या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्या अर्थव्यवस्थेतून आमचे तरुण सहकारी उभे राहतील आणि जी रोजगाराची समस्या कोकणाला भेडसावते, कोकणातली शेती आज जी बंद पडले त्या शेतीला आपण दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनर्जीवित करू शकू आणि हे सातत्यानं त्यांचं मत ते सर्व स्तरावर मांडत होते आणि त्याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न करावेत यासाठी प्रयत्नशील होते. संस्थेचा वाढता व्याप लक्षात घेता त्यांना स्वतः या क्षेत्रात काम करता आलं नाही, परंतु दुग्ध व्यवसायासाठी आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जे जे सहकार्य करता येईल ते सहकार्य त्यांनी अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना जनावरं देण्याच्या माध्यमातून हे काम चालू ठेवलं होतं. परंतु एक गोष्ट नंतर लक्षात आली की आपल्या इथल्या शेतकरी आणि ग्रामीण भागातील तरुण या व्यवसायाकडे वळू पाहतो आहे, या व्यवसायात काम करण्याची इच्छा आहे, परंतु त्याला योग्य भाव मिळत नसल्याने हा व्यवसाय अडचणीचा आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या दृष्टीने अडचणीचा आणि सगळ्यांच्या दृष्टीने पुन्हा एकदा हा बंद पडतो आहे किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सांगितलं की या प्रकल्पासाठी आपण सगळ्यांनी लक्ष घाला आणि मग आम्ही आणि आमच्याबरोबरच्या असल्या सगळ्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील अनेक दूध प्रकल्प बघितले आणि मग त्या दूध प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणामध्ये आपण कसा प्रकल्प साकारू शकतो, कोकणामध्ये हा प्रकल्प साकारत असताना आपल्याला कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागेल या सगळ्यांचा अभ्यास केला, वातावरणाचा अभ्यास केला, त्याचबरोबर आपल्याला असणाऱ्या कुठल्या गोष्टीची कमतरता आहे
त्या गोष्टींवरती कसं काम करता येईल याचं नियोजन केलं आणि हा प्रकल्प 2021 रोजी आम्ही करण्याला सुरुवात केली. या प्रकल्पाची पूर्तता होत असताना अनेक मंडळी भेटली, अनेक मंडळींनी आम्हाला सूचना केल्या आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतरसुद्धा कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे नसताना आम्हाला ग्रामीण भागातल्या सहकाऱ्यांनी हा प्रकल्प शिस्तबद्ध रीतीने जसा जो चालवायला पाहिजे त्यासाठी जे सहकार्य केलं आणि त्या पद्धतीने यंत्रणा उभी करण्यासाठी प्रत्येकानं जे योगदान दिलं ते खूप मोठं योगदान आहे. या ठिकाणी मोगेशसाहेब बनेसाहेब आपल्याला सांगेन की कोकणामधला हा दूध व्यवसाय उभं करणं ठीक आहे, आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, परंतु हा चालवणं खूप अवघड होता. आमच्या कोणत्याही लोकांना ह्याची कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती की दुग्ध व्यवसायामध्ये पारंपरिक पद्धती सोडून आपल्याला या प्रकल्पाच्या माध्यमातून बरोबरच्या समोरच्यांना स्पर्धा करण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीची कामाची आखणी आणि ज्या पद्धतीचं काम आपल्याकडनं अपेक्षित आहे याचा कोणताही अनुभव नसताना आमच्या लोकांनी किंवा आमच्या शेतकऱ्यांनी जे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलं आणि इतक्या लवकर परिवर्तन घडवून आणलं की पहिल्या दिवसापासून आम्हाला अपेक्षित असणाऱ्या जी आम्हाला अपेक्षित असणारी कार्यपद्धती हवी होती त्या कार्यपद्धतीनं आम्हाला दूध मिळायला लागलं. साहेब, खरोखर हे आमच्या लोकांमध्ये किंवा कोकणातल्या लोकांमध्ये असलेला गुण हा कधी आमच्या लक्षात आला नाही, म्हणून आम्ही त्यानंतर सातत्याने आमच्या लोकांच्यामध्ये असणारी क्रिएटिव्हिटी, आमच्या लोकांमध्ये असणारं नवीन ज्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याची जी कार्यपद्धती आणि त्यांच्यामधलं टॅलेंट हे जिथं जिथं दिसतं त्या त्या ठिकाणी वाशिष्ठी डेअरी एक वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे. आणि आम्ही ज्यावेळेला डेअरीमध्ये यशस्वी झालो त्यानंतर आम्हाला त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अनेकांनी अनेक गोष्टीची आम्हाला जाणीव करून दिली, कोणत्या अडचणीवर कशी मात करायची हे आमच्या दुग्ध व्यवसायाने शिकवली. आज आमचा निखिल दळवी सर काही आमचा एक शेतकरी आहे, कशा पद्धतीनं दुधाची चेन तयार करायची, लोकांना कशा पद्धतीनं आपल्याकडे घेऊन यायचं, चाऱ्याच्या बाबतीत आपण कशा पद्धतीनं लोकांपर्यंत इम्प्लिमेंट करून त्या लोकांना आपल्याकडं घ्यायचं, चारा कसा तयार करायला लावायचं, अशा अनेक गोष्टींच्या छोट्या छोट्या त्याने क्लिप तयार केल्या आणि त्या क्लिपच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोचवल्या. आज साहेब दुधाबरोबर जी अडचण आम्हाला आहे की जी अडचण सगळ्यात महत्त्वाची आहे चाऱ्याची, त्याच्यावरही आमचे शेतकरी आमच्या अगोदरच कामाला लागले. कारण चाऱ्याचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमची दुधाची मूळ किंमत ही कमी होणार नाही. आणि दुधाची मूळ किंमत जर कमी झाली नाही तर आज जरी आम्ही दर देत असलो तरी आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे किंवा देशामध्ये अशी परिस्थिती आहे की आम्ही अनेक योजनांवरती फुकट पैसे देतो आहे, पण आमचा शेतकरी जो काम करतो आहे, आमचा ग्रामीण भागातला तरुण जो काम करतो आहे, त्याला आम्हाला मूलभूत किंमत मिळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये वाशिष्ठी डेअरीनं हे सातत्य जपलं आहे, परंतु हे सातत्य आज दूध कमी आहे म्हणून आम्हाला करता येतं आहे, पण आज हे दूध जसं वाढत जाईल आणि त्याच पद्धतीनं जर मार्केटमधल्या किमती दुधाच्या कमी झाल्या तर आमच्या शेतकऱ्यांची कॉस्ट जी आहे, कामाची जी कॉस्ट आहे, दुधाच्यावरची कॉस्ट आहे, ही कमी करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला खरं म्हणजे काम करणं गरजे अपेक्षित होतं वाशिष्ठी डेअरीने, पण हे काम केलं आहे आमच्या शेतकऱ्यांनी. आज हे रील्स बनवण्याची आमची जी आयडिया आहे ही त्याच्यामुळं आम्हाला आली की असे आमचे असंख्य तरुण टॅलेंटेड आहेत, हे टॅलेंट आमचं कोकणातलं दिसलं पाहिजे. आज साहेब काही आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात ह्या सगळ्यांनी ज्या रील्स केल्या आहेत एकापेक्षा एक रील्स इतक्या सुंदर आमच्या तरुणांनी केले आहेत की आमच्या तरुणांकडे बौद्धिक क्षमता किती आहे. फक्त आमच्याकडे डायरेक्शन देणारे डायरेक्टर नाहीत. दूध व्यवसायात आम्ही यशस्वी ठरलो पण दूध व्यवसायाकडे गेले 40 वर्ष कुणीच पाहिले नाही, पण तोच दूध व्यवसाय पाहण्यासाठी आणि त्याच दूध व्यवसायामध्ये आम्ही केलेलं काम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या सगळ्याकडची मंडळी आज येतात. हे आज आम्ही आमच्या लोकांनी दाखवून दिलं आणि कमी वेळात की जे व्यवस्थापन आम्हाला कधीही जमणार नाही अशी प्रत्येकाची खात्री होती त्या व्यवस्थापनामध्ये आज वाशिष्ठी डेअरीचा शेतकरी हा अग्रेसर आहे, एक नंबरला आहे, हे मी अभिमानानं आज सांगतो.
आज आमच्या ह्या तरुण सहकारी ज्या रील्स बनवल्या त्याच्यावरनं काही काही रील्स अशा आहेत की अंगावर काटा येणार आहेत. काय वास्तव आमची मुलं तयार करतात आणि ह्या वास्तव मुलांना आम्ही कुठेतरी दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. आज याच्यातून आम्हाला काही गोष्टी कळतील, चांगली लोकं मिळतील, चांगले कलाकार मिळतील, चांगली मंडळी मिळतील की जे आम्हाला या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी उपयोगी पडतील. आज आम्ही हा जोडधंदा म्हणून उभं करण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि हे आव्हान आम्हाला फेलण्यासाठी ही सगळी तरुण मंडळी या माध्यमातून आम्हाला पुढं नेणार आहेत. आणि साहेब, मी आपल्याला 100% या ठिकाणी सांगेन, येत्या काही वर्षामध्ये दुधामध्ये रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रात अग्रेसर असेल आणि हे काम आम्ही यांच्या सहकार्याने करू शकू याचा आत्मविश्वास आज आजच्या या माध्यमातून या सगळ्या लोकांचं जे सहकार्य आणि प्रेम आहे याच्यातून आज आम्हाला निश्चितपणे जाणवलेलं आहे. आज ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला निश्चितपणे आपण खूप मोठं काम केलं आहे. या कामाच्या माध्यमातून वाशिष्ठीचं नाव हे महाराष्ट्राच्या नाही देशाचे आहे. आम्ही हे काम अधिकाधिक पुढं नेत असताना आपल्या सगळ्यांना, आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना आणि सहकाऱ्यांना जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं तिथं सामावून घेण्याचं काम करू. चिपळूण नागरी पतसंस्थेनं सेवेच्या माध्यमातून आपलं काम आणि आपला आजपर्यंतचा नावलौकिक तयार केला आहे. हेच काम पुढं सेवेचं नेण्याचं काम वाशिष्ठी डेअरी करेल आणि त्यामध्ये आमच्या कोकणातल्या तरुणांना आणि बेरोजगारांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं, त्यांना उभं करण्याचं काम या पुढच्या काळात आम्ही करू. तुम्हा सगळ्या मंडळींना मी या माध्यमातून एकच सांगेन की आपण ज्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्याच पद्धतीने दुग्ध व्यवसायात आपण नवीन पिढीने या. सोलापूर, फलटण ह्या भागात जर तुम्ही केलात तर अनेक उच्च शिक्षित मुलांनी, आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांनी आपल्या गावोगावी 10-20 जनावरांचा गोठा तयार केला आहे आणि उत्पन्नाचं एक वेगळं साधन तयार करून ठेवलं आहे की कधी आय टी क्षेत्र जर बंद पडलं तर आपलं उत्पन्न थांबू नये अशा पद्धतीचं तिथल्या तरुणांची मानसिकता आहे. हीच मानसिकता या पुढच्या काळात आपण आणा. दुग्ध व्यवसाय सारखा वाईट व्यवसाय कुठला नाही, याच्यातून 100% तुमची स्वतःची प्रगती होणार आहे, तुमचं स्वतःचं एक स्टेटस तयार होणार आहे. मी स्टेटस तयार बांधकाम क्षेत्रात असूनसुद्धा वाशिष्ठीच्या माध्यमातून माझं स्टेटस तयार झालं, आपलंही या माध्यमातून निश्चितपणे तयार होईल आणि त्यासाठी आपल्या सर्वांना पुढं नेण्यासाठी भले दुग्ध क्षेत्र असेल का इतरही क्षेत्रामध्ये वाशिष्ठी डेअरी जे लोकोपयोगी कामं आहेत ग्रामीण भागाला पुढं नेण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्यासाठी स्वतःहून सहभाग घेत आहेत. या सगळ्या सहभागाला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा राहो. आज जरी प्रायोगिक तत्वावरती काही जणांना बक्षिसं मिळणार असली तरी आपण सगळेजण विजेते आहात, कारण आपल्या सगळ्यांच्या ज्या रील्स आहेत त्यामध्ये आमच्याही परीक्षकांची इतकी अडचण झाली की आम्हाला एक कुठल्याला न्याय द्यावा, कदाचित एक मागं पुढं होईल पण आपण सगळ्यांनी समजून घ्या. पण अशा पद्धतीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण याही पुढं आपल्या तरुण सहकाऱ्यांना पुढं नेण्यासाठी ताकद देण्याचं काम वाशिष्ठीच्या माध्यमातून करू. आपल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना जर कुठं कसली मदत वाशिष्ठीची लागली तर निश्चितपणे हाक मारा, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहू. पण कोकण आणि कोकणातला तरुण आणि कोकणातली ही समृद्धी वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हातभार लावणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे पुढच्या काळात आम्ही निश्चितपणे प्रामाणिकपणे निभावू एवढा आपल्याला विश्वास देतो. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपण दोन्ही मान्यवर काही ओळख नसताना या ठिकाणी आलात, आमच्या मुलांसाठी आलात, तरुणांसाठी आलात, त्याबद्दल वाशिष्ठी परिवारातर्फे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथं मी गेलात प्रवेश केला जिथे जिथं पाऊल टाकलं ते पाऊल कसं यशस्वी ठरलं आणि म्हणून तरुणांना एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे की मोबाईलवरती स्टेटस ठेवणारे सगळेच आहेत पण आपल्या आयुष्याचं स्टेटस घडवणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून आपण खरं तर अशा माध्यमातून असे संदेश घेतले पाहिजे. आता कुणाला कशाची इथं भ्रांती आहे, आता कुणाला कशाची इथं भ्रांती आहे, या कोकणात घडते आहे कृषी क्रांती आहे आणि म्हणून ही क्रांती घडवणारे आमचे प्रशांतजी यादव आहेत, त्यांच्या समेत स्वप्न यादव मॅडम आहेत आणि चव्हाण साहेब आणि त्या चव्हाण मॅडम यांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं सहकार्य हे खरं तर आपल्याला महाराष्ट्राच्या देशाच्या सहकार पटलावरती पाहायला मिळेल आणि म्हणून कोकणातला माणूस जर ठरवलं तर काय करू शकतो, कशा पद्धतीनं समृद्धीचा मार्ग पकडू शकतो हे आपल्याला पाहावयास मिळेल. खरं तर या रील्स आहेत, या रील्स जरी 1 मिनिटाच्या असल्या तर त्यामध्ये आपल्याला एकूण सगळा प्रवास पाहायला मिळतो. प्रत्येक कलावंतानं, प्रत्येक त्या रील्स बनवणाऱ्यानं आपली कल्पकता वापरलेली आहे आणि कशी प्रभावशाली ती रील्स बनेल आणि त्याच्यातला जो कन्सेप्ट आहे, जो कंटेंट आहे तो आपल्यापर्यंत कसा ताकदीनं पोहोचेल यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून आपण काही रील्स या ठिकाणी पाहणार आहोत.
मला वाटतं आपले मान्यवर आहेत ते सुद्धा पाहतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनोगतात ते सगळं आपल्याला ऐकायला मिळेल. तर आपण पाहूया काही महत्त्वाच्या रील्स. कोकणामध्ये किती प्रतिभा आहेत या ठिकाणी खरं तर शंतनुसार आपल्याला सांगतील की कशा पद्धतीने अतिशय कुशल अभिनय या मुलांनी करून दाखवला होता आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे वेगळ्या पद्धतीचे विषय घेऊन त्यात गब्बर आला, काली आला, हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर आमच्यातले लोक किती सृजनशील आहेत आणि किती प्रतिभावंत आहेत याचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घडलं. त्यामुळे आपल्या सगळ्या कोकणातल्या सगळ्या रील स्टारना आपण जोरदार टाणे त्यांचं अभिनंदन करूया. आणि म्हणून खरं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रशांत यादव सरांचं नाव पाहायला मिळेलं की ते अभिमानानं लोक नाव घेत आहेत. खरं तर आम्हीसुद्धा पत्रकार म्हणून किंवा एक कलाकार म्हणूनसुद्धा जेव्हा जेव्हा जात असतो प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये तेव्हा आपल्या माणसाचं ज्यावेळेला अभिमानानं नाव एखाद्याच्या ओठावर ऐकायला मिळतं तेव्हा आपलीसुद्धा छाती चवडी होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे कार्य प्रशांत यादव साहेबांचं आहे त्यांनी सहकार क्षेत्रासाठी हात पुढे सरकवलेले आहेत. आता फक्त लोकांचं सहकार्य पाहिजे आणि ते मिळेल अशी आपल्याला खात्री आहे. माझा इशारा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. आपण यानंतर मनोगताकडे वळूया. खरं तर ह्या सगळ्या रील्स स्पर्धा त्याच्यातून आपण मांडलेला कंटेंट जी कन्सेप्ट आहे किंवा ज्या पद्धतीनं संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे हा संदेश पोचवण्याचं एक चांगल्या पद्धतीनं प्रभावशाली काम हे या रील्सच्या माध्यमातून नक्कीच झालेलं असेल आणि याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. तरुणांमध्ये ज्या पद्धतीनं उदासीनता आहे, नैराश्य आहे, ते नैराश्य दूर होईल आणि खरं तर वाशिष्ठी डेअरीच्या या सगळ्या प्रवासामध्ये लोक तर आपल्या या प्रवासामध्ये येतील आणि आपल्या स्वतःचं आयुष्य समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जातील अशा पद्धतीची आशा पल्लवीत झालेली आहे. यानंतर आपण मनोगताकडे वळत असताना मी सर्वप्रथम खरं तर चव्हाण साहेबांनाच विनंती करेन की आपण आपलं मार्गदर्शन सुरुवातीला या ठिकाणी आमच्या सर्व उपस्थितांना करावं. आदरणीय चव्हाण साहेब त्यांचं आपण मनोगत घेणार आहोत, मात्र चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन हे आपणाला या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. मी विनंती करतो आदरणीय चव्हाण साहेबांना की आपण ते नंतर बोलते नंतर बोलते. व्यासपीठावरील मान्यवर, एकंदर जमलेले इथले सगळे रील स्टार, रील बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल कोकणी कलाकार आणि अख्खं हास्यसम्राट गेले 7-8 वर्ष ज्यांनी उचलून धरलं आहे. म्हणजे मीसुद्धा कामावर जाताना सकाळी एक एपिसोड बघूनच कामावर जातो आणि माझ्यासारखी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बरीच जण काम करणारी सकाळी एक हास्यसम्राटचा आम्ही एपिसोड बघतो. आणि मगाशी रीलचा ज्यावेळेला एंड होत होता त्यावेळेला एक रील बघा होता की त्याच्यामध्ये एक शिंदे नावाचा तरुण होता, त्याचं नाव विसरलो मी, रिफायनरी रिलेटेड एक रील होतं बरोबर. आणि त्याचा एंड त्यानं केला होता. मी पश्चिम महाराष्ट्रात गेले काही वर्ष काम करतो आहे, 9-10 वर्ष माझ्याकडे पूर्ण 12 पट्टा आहे. मी तिथे लोकं बघतो, त्यावेळेला शिक्षक असतो, पोलीस असतो, पण सकाळी टॉवेल लावतात ही लोकं आणि उसाची फोलपटं लावत असतात आणि पहाटे 5 बायका कामाला बाहेर पडलेल्या असतात. ही लोकं MAT म्हशीचा चारा गोळा करतात, म्हशीचं वैरण वगैरे लावलं की हे 9 शिक्षकी पेशाला किंवा पोलीस त्याच्या ड्युटीवरती बाहेर पडलेला असतो बरोबर. यादव साहेब यांनी जे इथे एक क्रांती आणलेली आहे, तुम्ही एक ऑब्झर्व केलं आहे का, जेवढ्या मिल्क शॉपी मी ऑब्झर्व केल्या आहेत, वाशिष्ठी मिल्क शॉपीचं एक ऑब्झर्वेशन मी केलं आहे, प्रचंड मोठी जागा, युनिफॉर्ममध्ये असलेला सेवक वर्ग, कुठलाही उर्मटपणा नसलेला सेवक वर्ग, अतिशय उत्कृष्ट प्रेझेंटेबल असलेलं त्यांचं पुढचा जे टेबल असतं ते, आणि त्यांनी लॉन्चिंगच्या क्षणीच सॉफ्टीपासून म्हणजे तुम्हाला प्रेझेंट केलेले प्रॉडक्ट सकस वगैरे मेगा प्रॉडक्ट, म्हणजे अमूलसारखी कंपनीसुद्धा सॉफ्टी अजून देत नाही आहे. एवढा दूरगामी विचार करणारा कोकणी माणूस म्हणजे कोकणातला नेता अजून सापडलेला नाही आहे. मी जस्ट इन्फॉर्मेशन घेतली, 8,000 रोजगार थेट उपलब्ध गेलेत, 50,000 कलेक्शन आहे. सोपं काम नाही आणि ह्याचा सगळा प्रवास 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षामध्ये म्हणजे एवढ्या लॉंग टर्मचं विजन असणारा नेता कोकणला फार कमी मिळालेत. आता तुमची रील मास्टर लोकांची जबाबदारी आहे कुठल्याही बिझनेसचा ब्रेक इव्हन पॉईंट यायला. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे त्याचा टाकलेला पैसा निघणं, त्याच्यातून प्रॉफिट यायला सुरू होणं,
याला साधारण 3 ते 5 वर्ष लागतात. ओके, तर तोपर्यंत तो व्यवसाय टिकवणं तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि मगाशी जो शिंदे नावाच्या रील स्टार रिफायनरी आणि याच्यातून रिफायनरीमधून आपण नष्ट होणारं कोकण तयार करणार आहोत आणि ह्यासारख्या प्रोजेक्टमधून आपण उत्कृष्ट कोकण तयार करणार आहोत, बरोबर. आणि मला फोन आला स्वप्ना मॅडमचा की अरे पराग परीक्षक म्हणून काम करशील का, तर हे निर्दयी काम मला सोपवलं. आता हे निर्दयी काम करायचं कसं, बरोबर. तर आणि धडाधड धडाधड तुमची रील यायला लागली आणि तुम्ही रील बघितलीत, उत्कृष्ट रील होती. पण मी ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो तिथे आमचा अर्धा दिवसाचा अख्खा वर्कशॉप गेले 8 वर्ष म्हणजे करोना काळानंतर डिजिटल मार्केटवरती असतो. म्हणजे आम्ही आमच्या एम्प्लॉईना आमचे जे काही सेक्टर, मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतो गेले 20 वर्ष, तर डिजिटल मार्केटिंग हा आता वेगळा सब्जेक्ट झाला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केले, तुमचं व्हॉट्सअप उघडा, 12 वर्षापूर्वी व्हॉट्सअप 26 सेकंद व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचं, 26 वरून 30 सेकंदावर यायला व्हॉट्सअपनं जवळजवळ 6 वर्ष घेतली, 4 सेकंद वाढवायला त्यांनी एवढा वेळ घेतला. 30 सेकंदावरून व्हॉट्सअप स्टेटस 1 मिनटावर आलं आहे आत्ता, त्याकरता त्यांनी जवळजवळ 14-15 वर्ष घेतली. व्हॉट्सअप स्टेटस मेटावाल्यांनी हँड ओव्हर केल्यावर आता त्यांनी 1 मिनटाचं केलं आहे. आणि भारतीयांना आता सवय लागले, कधी, करोना काळामध्ये. जनरली असं ऑब्झर्वेशन आहे 33% भारतीय सोशल मीडिया वापरतात आणि 7 आवर रोजचे कशात घालवतात, बरोबर, डिजिटल मीडियावरती. आणि मग आम्हाला आता क्रायटेरिया लावायचे होते. वाशिष्ठी प्रॉडक्ट हा कन्सेप्ट होता. मी प्रत्येक गोष्ट सांगतो आहे ती रील मास्टरांनी लक्षात ठेवा, भविष्यातले रोजगार आहे त्याच्यात, ठीक आहे. तुम्ही नाराज व्हाल कदाचित, माझा नंबर आला नाही वगैरे, नंबर वगैरे सोडून द्या, सगळ्यांनी तुफान काम केले हो, तुम्ही बघितले, बरोबर. नंबर विंबर क्रायटेरिया सोडून द्या, म्हणजे इवन 80% लोकांनी बियॉन्ड द लिमिट काम केलं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतो रीलमध्ये, मला कंटाळा आला नाही. ज्यावेळेला फेसबुकवरती तुम्ही कुठचंही स्टेटसवरती हे करता, त्यावेळेला डेटा अनालिसिस करताना डिजिटल मार्केटिंगमध्ये पहिले 3 सेकंद महत्त्वाचे असतात. पहिल्या 3 सेकंदानंतर माणसाचा मेंदू डिसिजन घेतो की मी पुढे बघायचं की नाही. 3 सेकंद अख्ख्या जगभरामध्ये सगळे डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ बसलेले असतात, हा 3 सेकंदामध्ये मला काय देतो आहे. तुम्ही रील बनवताना ह्यापुढे लक्षात ठेवा, पहिल्या 3 सेकंदामध्ये माझं रील कॅची होतं आहे का. ओके, 3 सेकंदामध्ये जर रील कॅची झालं तर समोरचा माणूस पुढचे 28 सेकंद बघतो. 28 सेकंद बघितलं की तो 1 मिनटापर्यंत जाऊ शकतो आणि 1 मिनटापर्यंत गेला तर मग कदाचित पुढचा डिसिजन घेतो. बेसिक क्रायटेरिया आहे. तुम्ही स्पर्धेत भाग घेताय तर प्रॉडक्ट ज्या विषयाचं आहे त्या प्रॉडक्टला फुटेज देताय का. विनोद वगैरे ठीक आहे, रीलमध्ये विनोद पाहिजेच, पण विनोदातून सुद्धा तुम्ही प्रॉडक्टला फुटेज देताय का. मग प्रॉडक्टला फुटेज कसं दिलाय, कॅमेरा कसा वापरलाय, मग कॅमेरा वापरताना म्युझिक कसं, कंटेंट कसं क्रिएट केलंय. कंटेंटला महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. क्रिस्पी संवाद आहेत ना, महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र आणि लोकसत्ता वृत्तपत्र आहे. एक बातमी आहे समजा अपघाताची, तर लोकसत्ता वृत्तपत्र, कदाचित लोकसत्ता सदृश वृत्तपत्र, मी नाव घेत नाही आहे, 100 ओळीमध्ये देत असेल, पण महाराष्ट्र टाइम्स तेच वृत्तपत्र, तीच वृत्त फक्त 10 ओळीमध्ये देतं. 100 ओळीचं वृत्तांकन 10 ओळीमध्ये करणं सोपं काम नाही आहे. तुम्हाला 29 सेकंदामध्ये 1 मिनटामध्ये अख्खा आशय मांडायचा आहे. कारण माझ्याकडे 1000 रील तयार आहेत, पुढचं डिसिजन घ्या, मग मी ते करतो आहे का. त्यामुळे मार्क देताना आम्हाला ते पण पाहायला लागलं आहे की तुम्ही 60 सेकंदामध्ये मला काय दिलं आहे. मग कधी कधी काही रील्स 60 सेकंद ओलांडून गेले आहेत, 1 मिनटावर चालले आहेत, 2 मिनटावर झाले आहेत, पण ती रील एवढी कॅची आहेत की मला अडकवून ठेवलं आहे हो, त्यांनी अडकवूनच ठेवलं आहे. संवाद असे आहेत लय भारी आहेत. ओके,
अभिनय असा केलाय, मस्त केलाय, प्रॉडक्ट फुटेज असं दिलंय की अरे झरझर 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 त्यांचा प्रवास येतोय. त्याच्यामुळे आत्ता 80 एंट्री झाल्यात, 80-90. तर माझी प्रशांत यादव साहेब आणि ह्या ग्रुपला आणि माझं ऑब्झर्वेशन आहे की चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी मिल्क जो ग्रुप आहे, म्हणजे तुम्ही इव्हन एंट्री करताना बघा, शूज आपण रॅकमधून टाकतो तिथपासून बघा, कुठेही बेशिस्त आढळली का बघा. एवढा शिस्तबद्ध ग्रुप, कोकणमध्ये एक प्रोजेक्ट आणतो, त्या प्रोजेक्टमधून वेगवेगळ्या संकल्पना राबवतो, त्या संकल्पनेला तुम्ही एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देता आणि त्या प्रतिसादामधून एवढी प्रचंड एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा तयार राहते, उभी राहते. आणि कोकणी माणसाकडे गल्ली गल्लीत टॅलेंट आहे हो, गणपती आले की टॅलेंट तुमचं ढोल वाजायला सुरुवात होते, बरोबर. तर ही स्पर्धा, माझी अशी विनंती आहे तुमच्या ग्रुपला की तुम्ही, आत्ता मी निसारबाईंची पण डॉक्युमेंटरी बघितली, 4 मिनिटाच्या 2-3 क्लिप आल्या होत्या, तर तुम्ही शॉर्ट फिल्मची पण घ्या, ओके, शॉर्ट फिल्मची घ्या, चांगली क्लिप आहे ती. ती रीलमध्ये कदाचित बसणार नाही, कारण रील हा कन्सेप्टच वेगळा आहे. रील हा कन्सेप्ट तुम्हाला मेंदू असा होता, म्हणजे डोपामाइन तयार होतं की मला त्या वेळेपर्यंत लगेच वेळच नाही आहे, तो तुम्हाला मेंदू पुढची ऑर्डर देतो, कारण मला वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये डिसिजन घ्यायचं आहे, डिसिजन घेताना मला प्रॉडक्ट खरेदी करायचं आहे. प्रॉडक्ट मार्केटिंगमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे 80 जणं आहात ना, हे 80 जणं 80 कंपन्यांचं ऑर्डर घेऊ शकता. माझ्यामध्ये निखिल वगैरे इथे बसला आहे, तो आत्तापासूनच वेगवेगळ्या लोकांचं कमर्शियल लेवलला रील करतो, बरोबर. त्यामुळे रोजगार हा पण आहे, ठीक आहे. तर सगळ्यांनी तुफान काम केलं, नंबर 19-20 होता रहेगा. आणि मला विलन मानू नका, किंवा माझ्यावर संदेश आहे तो या क्षेत्रामध्ये, यूट्यूब क्षेत्रामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वप्ना मॅडमना बोललं की नंबर अजून भरभरून द्या तुम्ही, ठीक आहे. मजा गेलीत पण तुम्ही, धमाल गेलीत, ठीक आहे, अशीच धमाल करा. पुढच्या वेळेला आम्हाला महिनाभर नुसतं परीक्षणाला लागला पाहिजे, ओके. मी जास्त वेळ घेत नाही, धन्यवाद, धन्यवाद. प्रायव्हेट लिमिटेड आयोजित भन्नाट ट्रेल बनवा आणि बंपर बक्षिसे जिंका या रील्स कॉम्पिटिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्व आपल्या यंग जनरेशनने इतका भरभरून प्रतिसाद ह्या रील स्पर्धेला मिळाला. चिपळूणात मला वाटतं ही पहिली रील स्पर्धा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात आयोजित केली होती. आपल्याला आत्ता जेवढ्या रील्स आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत, जवळजवळ 90 ते 92 रील्स प्राप्त झाल्या होत्या, तर त्यातल्या सगळ्या रील्स जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता आपण आधी पहिल्या रील्स सुरू करणार आहोत, नंतर मान्यवरांचं आगमन होणार आहे. तर तो उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून घ्यावे, तर यावे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सगळ्यांनी दीपप्रज्वलन करून घ्यावे. निश्चितच हा कार्यक्रम एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे. वाशिष्ठी डेअरीतर्फे हा राबवला गेला आणि महत्त्वाचा विषय असा आहे की युवकांचा सहभाग ह्या कार्यक्रमात जास्तीत जास्त लाभला. या कार्यक्रमाचा उद्देश असं पाहिजे आणि नक्कीच त्याचा अभ्यासपूर्ण वापर करून मुलांनी इतके छान पद्धतीने या रील्स बनवल्या आहेत, म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन त्याच्यापासून त्यांनी आपल्या वाशिष्ठी डेअरीत उत्पादित केलेला माल कसा होतो ह्या सगळ्यांचं पूर्ण मिश्रण ह्या सगळ्या व्हिडिओंमध्ये आलेलं आहे. आणि निश्चितच अभिमानास्पद बाब आहे की 90 ते 92 रील्स आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, म्हणजे हा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या मुलांनी दिलेला आहे. पहिली डेअरी अशी आहे की कोकणात दुग्ध उत्पादन होत नाही, किंवा कोकणात एक नकारात्मक भूमिका अशी होती की शेतीविषयक कामकाज चालत नाही किंवा डेअरी उत्पादनात कोकण पुढे नाही. ह्या विषयाला छेद देऊन वाशिष्ठी डेअरीने असं काम करून दाखवलं गेल्या 1.5 वर्षात. तर मी मान्यवरांना विनंती करते की आम्ही वाशिष्ठी डेअरीची चित्रफीत इथं आपण लावणार आहोत, त्यांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे.
आणि म्हणूनच वाशिष्ठी आज जगभरामध्ये आपण पाहतोय की जिथे तिथं मराठी माणूस आहे, जिथे तिथं कोकणी माणूस आहे, तिथे तिथं तो अभिमानानं वाशिष्ठी दूत प्रकल्पाचं नाव घेत असतो. आणि म्हणून आजचे क्षणसुद्धा तितक्याच महत्त्वाचे आहेत. आज अतिशय सौंदर्यवत असा कार्यक्रम वाशिष्ठी प्रकल्पाच्या वतीनं आणि आदरणीय प्रशांत यादव, स्वप्ना यादव मॅडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे. आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी जे अतिथीगण आहेत त्यांना मी सन्मानपूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतो. या ठिकाणी सन्माननीय श्री सुभाषराव अर्जुनराव चव्हाण साहेब, जे अध्यक्ष चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. सन्मान्य श्री शंतनू श्रीकांत मोगे, प्रसिद्ध अभिनेते, यांना विनंती आहे की आपण देखील सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. सन्मान्य ते आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे ते आपल्या सर्वांसाठी भाग्य आहे. राजन शंकरजी बने हे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत, यांना देखील विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. यानंतर सन्मान्य श्री परागजी वडके, दैनिक सकाळचे सुप्रसिद्ध स्तंभलेखक आहेत, सामाजिक आणि सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रांमध्ये नेहमीच ते कार्यरत असतात असे आमचे मित्र आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय परागजी वडके. श्री संध्याजी फडकले, कोकणातील सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर म्हणून त्यांची ख्याती आहे, असे श्री संदेश फडकले हे मान्यवर या ठिकाणी आहेत. आणि प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय चव्हाण मॅडम यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. सन्माननीय अशोकजी कदम साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र सतीशजी कदम यांना देखील विनंती आहे की आपण देखील सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. सन्माननीय सूर्यकांतजी खेतले साहेब आपण देखील मंचावरती या. सन्माननीय विजयरावर उपस्थित सर्वच अतिथीगण, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आपण कार्यक्रमाची रूपरेषेप्रमाणे दीपप्रज्वलन झालेलं आहे, चित्रफित पाहून झालेली आहे. आणि यानंतर अतिथीगणांचंही आपल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपल्या संस्कृती आणि परंपरेप्रमाणे आपण करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे आणि त्यामुळं इतके प्रतिभावंत मान्यवर आपल्याकडे आल्यानंतर त्यांचा सन्मान करणे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आपण सर्वजण आज भाग्यवान आहोत की आपल्याकडं अतिशय सकस असा अभिनय करणारे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती आपण सर्वांनीच पाहिली होती आणि अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांच्या अभिनयातून उभं राहिलं, असे सन्माननीय शंतनू मोगे सर यांचं या ठिकाणी सन्मान मी प्रशांत यादव साहेब यांना विनंती करतो की आपण शंतनू मोगे सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर असं त्यांचं शिक्षण आहे आणि त्यानंतर त्यांनी थिएटर्स केलेले आहे, त्याच्यामध्ये आरोप आहे, तुझ्यासाठी प्रीत रे, त्याच्यानंतर अनेक चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये मिशन पॉसिबल आहे, रणभूमी आहे, शिवरामी सरदार आहे, कॅरी ऑन मराठा, असे अनेक चित्रपट देखील त्याने केलेले आहेत. डिपार्टमेंट नावाचे हिंदी चित्रपट देखील त्यांनी केलेला आहे. मालिका आहेत या सुखानो या, वहिनी साहेब, राजा शिव छत्रपती, आई, चार दिवस सासूचे, भैरोबा, अशा अनेक मालिका दुःखसुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे शंतनू मोगे सर यांचा सन्मान करताना आम्हाला चिपळूणवाशांना मनापासून आनंद होत आहे. जोरदार टाळ्या द्या शंतनू मोगे सरांसाठी, ज्यांनी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा पदस्पर्श आपल्या या भूमीला झालेला आहे. आणि अशा प्रतिभावंतांचा ज्यावेळेला पदस्पर्श होतो, अशा कार्यक्रमाला उपस्थिती लाभते, तेव्हा खरं तर त्या कार्यक्रमाचा दर्जासुद्धा उंचावतो. आदरणीय शंतनू मोगे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यापूर्वी एकदा शंतनू मोगे सरांनी माझा भेट झाली होती, विघ्नार्थ प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पुरस्कार दिला गेला होता मुंबईमध्ये दत्ताजी मोरे यांच्याकडून, तेव्हा मी त्या ठिकाणी होतो, आपण एकत्रित होतो. त्यामुळे अशा प्रतिभावंत एका कलावंताचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि मला वाटतं टाळ्या कमी पडत आहेत. शंतनू मोगे सर यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर आपले पुढील जे अतिथीगण आहेत, राजनजी बने सर जे प्रसिद्ध लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि त्यांचंसुद्धा शिक्षण जर म्हणायला गेलं आणि पुणे याच्यामध्ये देखील त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. गेली 45 वर्ष मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश थिएटर्समध्ये लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून ते कार्यरत आहेत. लेखक म्हणून 10 एकांकिका, एक नाटक आणि धारावाहिक लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची 12 प्रयोग 38 तास 40 मिनिटांमध्ये ते केलेलं आहे म्हणून त्यांचं द्वंद्व याचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, त्यांचं त्यात नोंद आहे. 153 बंदिवाना समवेत नागपूर येथे डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात बंदिवान कला रजनी त्यांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे, असे अनेक मोठा परिचय सन्माननीय राजनजी बने यांचा आहे. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी सन्मान सादरणीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभास्ते झालेला आहे. यानंतर सत असतो एक स्तंभलेखक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि अतिशय परखडपणे समाज व्यवस्थेमध्ये चालणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर ते भाष्य करत असतात, असे परागजी वडके. आणि या रील्सची जी आपण स्पर्धा घेतली त्यामध्ये हे परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आदरणीय श्री परागजी वडके यांचा या ठिकाणी येतोचित सन्मान आदरणीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभहस्ते होत आहे. एक प्रभावशाली आणि विचारवंत असं व्यक्तिमत्व परागजी वडके यांचा या ठिकाणी सन्मान. यानंतर पुढील जे फडकले जे कोकणातील सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर म्हणून या ठिकाणी सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान होत आहे. या ठिकाणी आपल्या प्रमुख अतिथीगणांचा सन्मान झालेला आहे आणि यानंतर आपले विनंती करतो की आपण सर्व आपले अतिथीगण आहेत येतोचित असा सन्मान करायचा आहे. आदरणीय चव्हाण साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेताना प्रशांतजी यादव साहेब या ठिकाणी चव्हाण मॅडम आहेत. या सगळ्यांची प्रेरणा ऊर्जा आपल्याला नेहमीच प्राप्त होत असते आहे. ज्याचा कणही वाया जात नाही असं आमचं हे कोकण आहे. या कोकणाला नैसर्गिक समृद्धता लाभलेली आहे. इथं कर्तृत्ववान रत्न तयार झालेले आहेत आणि त्याने आपल्या कोकणाचं नाव साता समुद्रापार पोहोचवलेलं आहे. मात्र त्याच्यातून सहकार्य क्षेत्र आहे ते काही अंशी मागं पडलेलं होतं आणि त्यासाठी म्हणून एक हात पुढे आला तो म्हणजे प्रशांतजी यादव साहेबांचा ज्यांनी या ठिकाणी कृषी क्रांती घडवलेली आहे. एक दुग्ध व्यवसायाला एक चालना मिळावी यासाठी म्हणून आपण पाहतोय की वाशिष्ठी दूध प्रकल्प पिंपरी या ठिकाणी अतिशय डौलाने उभा आहे आणि याच्यातून हे नाव अधिक जावं लोकांपर्यंत पोहोचावे तरुणांमध्ये जागृती व्हावी शेतकऱ्यांमध्ये एक ऊर्जा प्रदान व्हावी यासाठी म्हणून काही ना काही उपक्रम राबवावेत आणि त्यांच्या मेंदूला आपण खरं तर जागृत करावं अशा पद्धतीचा हा उपक्रम होता ज्याच्यामध्ये रील स्पर्धासारखी एक संकल्पना राबवण्यात आली आणि जवळजवळ 92 लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी ठरलेली आहे आणि म्हणूनच या सगळ्या स्पर्धेचा आज बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण पाहत आहोत. नेमकी स्पर्धा कशी होती वाशिष्ठी दूध प्रकल्प आणि या सगळ्याचा प्रवास पुढे कसा असेल बघण्याचा दृष्टिकोन काय आहे या संदर्भात प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती करतो की आपण एकंदरीत याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करावं. आदर वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आमच्या तरुण सहकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेसाठी त्या रील स्पर्धेच्या बक्षीस वितरण स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय चव्हाण साहेब या कार्यक्रमासाठी खरं तर माझ्याही नाही पण माझ्याशी ज्यांचे संबंध आहेत ते आदरणीय ढवळ सरांच्या एका फोनवरती या ठिकाणी एका दिवसात फक्त प्रेमाखातर हजर असलेले प्रसिद्ध अभिनेते प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक राजनजी बने साहेब त्यांच्यामार्फत या ठिकाणी ज्यांना आपण शिवछत्रपतींच्या भूमिकेत बघतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांना आज त्यांच्या हस्ते आपण प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शंतुंजी मोघे प्रसिद्ध अभिनेते आमचे सहकारी मित्र आणि सामाजिक क्षेत्रात विविध ठिकाणी काम करणारे सकाळचे स्तंभलेखक तरुणांसाठी विविध उपक्रमात आघाडीवर असणारे आमचे परागजी वडके कोकणातील सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर संदेश फडकले चिपळूण नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन साबळेसाहेब आदरणीय चव्हाण मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले सतीशजी कदम सूर्यकांतजी खेतले साहेब अशोकरावजी कदम आमचे मित्र दत्ताराम लिंगायत रमण डांगे भोसले साहेब त्याचबरोबर गुलाबजी सुर्वे सोमा गुडेकर सत्यवान मामूनकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला ते सर्व स्पर्धक पत्रकार मित्र महिला भगिनी आणि तरुण मित्रांनो
वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचा प्रवास 2 वर्षापासून सुरू झाला आणि या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये असंख्य लोकांच्या सहकार्याने आणि मदतीने या प्रकल्पाने अतिशय चांगली आणि दमदार कामगिरी केली. हा प्रकल्प ज्यावेळी सुरू झाला किंवा हा प्रकल्प सुरू होण्याची जी संकल्पना होती ही मुळात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांची होती. या क्षेत्रात कुणीतरी काम केलं पाहिजे, या क्षेत्रात आपण जर काम केलं तर निश्चितपणे कोकणातल्या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्या अर्थव्यवस्थेतून आमचे तरुण सहकारी उभे राहतील आणि जी रोजगाराची समस्या कोकणाला भेडसावते, कोकणातली शेती आज जी बंद पडली त्या शेतीला आपण दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनर्जीवित करू शकू आणि हे सातत्यानं त्यांचं मत ते सर्व स्तरावर मांडत होते आणि त्याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न करावेत यासाठी प्रयत्नशील होते. संस्थेचा वाढता व्यायाम लक्षात घेता त्यांना स्वतः या क्षेत्रात काम करता आलं नाही, परंतु दुग्ध व्यवसायासाठी आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जे जे सहकार्य करता येईल ते सहकार्य त्यांनी अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरं देण्याच्या माध्यमातून हे काम चालू ठेवलं होतं. परंतु एक गोष्ट नंतर लक्षात आली की आपल्या इथल्या शेतकरी आणि ग्रामीण भागातील तरुण या व्यवसायाकडे वळू पाहतो आहे, या व्यवसायात काम करण्याची इच्छा आहे, परंतु त्याला योग्य भाव मिळत नसल्याने हा व्यवसाय अडचणीचा आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या दृष्टीने पुन्हा एकदा हा बंद पडतो आहे किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सांगितलं की या प्रकल्पासाठी आपण सगळ्यांनी लक्ष घाला आणि मग आम्ही आणि आमच्याबरोबरच्या असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील अनेक दूध प्रकल्प बघितले आणि मग त्या दूध प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणामध्ये आपण कसा प्रकल्प साकारू शकतो, कोकणामध्ये हा प्रकल्प साकारत असताना आपल्याला कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागेल या सगळ्यांचा अभ्यास केला, वातावरणाचा अभ्यास केला, त्याचबरोबर आपल्याला असणाऱ्या कुठल्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टींवरती कसं काम करता येईल याचं नियोजन केलं आणि हा प्रकल्प 2021 रोजी आम्ही करण्याला सुरुवात केली. या प्रकल्पाची पूर्तता होत असताना अनेक मंडळी भेटली, अनेक मंडळींनी आम्हाला सूचना केल्या आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतरसुद्धा कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे नसताना आम्हाला ग्रामीण भागातल्या सहकाऱ्यांनी हा प्रकल्प शिस्तबद्ध रीतीने जसा जो चालवायला पाहिजे त्यासाठी जे सहकार्य केलं आणि त्या पद्धतीने यंत्रणा उभी करण्यासाठी प्रत्येकानं जे योगदान दिलं ते खूप मोठं योगदान आहे. या ठिकाणी मोगेशसाहेब बनेसाहेब आपल्याला सांगेन की कोकणामधला हा दूध व्यवसाय उभं करणं ठीक आहे, आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, परंतु हा चालवणं खूप अवघड होता. आमच्या कोणत्याही लोकांना ह्याची कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती की दुग्ध व्यवसायामध्ये पारंपरिक पद्धती सोडून आपल्याला या प्रकल्पाच्या माध्यमातून बरोबरच्या समोरच्यांना स्पर्धा करण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीची कामाची आखणी आणि ज्या पद्धतीचं काम आपल्याकडनं अपेक्षित आहे याचा कोणताही अनुभव नसताना आमच्या लोकांनी किंवा आमच्या शेतकऱ्यांनी जे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलं आणि इतक्या लवकर परिवर्तन घडवून आणलं की पहिल्या दिवसापासून आम्हाला अपेक्षित असणाऱ्या जी आम्हाला अपेक्षित असणारी कार्यपद्धती हवी होती त्या कार्यपद्धतीनं आम्हाला दूध मिळायला लागलं. साहेब खरोखर हे आमच्या लोकांमध्ये किंवा कोकणातल्या लोकांमध्ये असलेला गुण हा कधी आमच्या लक्षात आला नाही, म्हणून आम्ही त्यानंतर सातत्याने आमच्या लोकांच्यामध्ये असणारी क्रिएटिव्हिटी, आमच्या लोकांमध्ये असणारं नवीन ज्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याची जी कार्यपद्धती आणि त्यांच्यामधलं टॅलेंट हे जिथं जिथं दिसतं त्या ठिकाणी वाशिष्ठी डेअरी एक वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे आणि आम्ही ज्यावेळेला डेअरीमध्ये यशस्वी झालो त्यानंतर आम्हाला त्यावेळच्या परिस्थितीमध्ये
अनेकांनी अनेक गोष्टीची आम्हाला जाणीव करून दिली. कोणत्या अडचणीवर कशी मात करायची हे आमच्या दुग्ध व्यवसायाने शिकवले. आज आमचा निखिल दळवी सर काही आमचा एक शेतकरी आहे. कशा पद्धतीनं दुधाची चेन तयार करायची, लोकांना कशा पद्धतीनं आपल्याकडे घेऊन यायचं, चाऱ्याच्या बाबतीत आपण कशा पद्धतीनं लोकांपर्यंत इम्प्लिमेंट करून त्या लोकांना आपल्याकडं घ्यायचं, चारा कसा तयार करायला लावायचं, अशा अनेक गोष्टींच्या छोट्या छोट्या त्याने क्लिप तयार केल्या आणि त्या क्लिपच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोचवल्या. आज साहेब दुधाबरोबर जी अडचण आम्हाला आहे की जी अडचण सगळ्यात महत्त्वाची आहे चाऱ्याची, त्याच्यावरही आमचे शेतकरी आमच्या अगोदरच कामाला लागले. कारण चाऱ्याचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमची दुधाची मूळ किंमत ही कमी होणार नाही. आणि दुधाची मूळ किंमत जर कमी झाली नाही तर आज जरी आम्ही दर देत असलो तरी आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे किंवा देशामध्ये अशी परिस्थिती आहे की आम्ही अनेक योजनांवरती फुकट पैसे देतो आहे पण आमचा शेतकरी जो काम करतो आहे, आमचा ग्रामीण भागातला तरुण जो काम करतो आहे, त्याला आम्हाला मूलभूत किंमत मिळत नाही हे आमचं दुर्दैव आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये वाशिष्ठी डेअरीनं हे सातत्य जपलं आहे. परंतु हे सातत्य आज दूध कमी आहे म्हणून आम्हाला करता येतं आहे, पण आज हे दूध जसं वाढत जाईल आणि त्याच पद्धतीनं जर मार्केटमधल्या किमती दुधाच्या कमी झाल्या तर आमच्या शेतकऱ्यांची कॉस्ट जी आहे, कामाची जी कॉस्ट आहे, दुधाच्यावरची कॉस्ट आहे, ही कमी करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला खरं म्हणजे काम करणं गरजे अपेक्षित होतं वाशिष्ठी डेअरीने, पण हे काम केलं आहे आमच्या शेतकऱ्यांनी. आज हे रील्स बनवण्याची आमची जी आयडिया आहे ही त्याच्यामुळं आम्हाला आली की असे आमचे असंख्य तरुण टॅलेंटेड आहेत, हे टॅलेंट आमचं कोकणातलं दिसलं पाहिजे. आज साहेब काही आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात ह्या सगळ्यांनी ज्या रील्स केल्या आहेत एकापेक्षा एक रील्स इतक्या सुंदर आमच्या तरुणांनी केले आहेत की आमच्या तरुणांकडे बौद्धिक क्षमता किती आहे. फक्त आमच्याकडे डायरेक्शन देणारे डायरेक्टर नाहीत. दूध व्यवसायात आम्ही यशस्वी ठरलो पण दूध व्यवसायाकडे गेले 40 वर्ष कुणीच पाहिले नाही. पण तोच दूध व्यवसाय पाहण्यासाठी आणि त्याच दूध व्यवसायामध्ये आम्ही केलेलं काम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या सगळ्याकडची मंडळी आज येतात. हे आज आमच्या लोकांनी दाखवून दिलं आणि कमी वेळात की जे व्यवस्थापन आम्हाला कधीही जमणार नाही अशी प्रत्येकाची खात्री होती त्या व्यवस्थापनामध्ये आज वाशिष्ठी डेअरीचा शेतकरी हा अग्रेसर आहे, एक नंबरला आहे, हे मी अभिमानानं आज सांगतो. आज आमच्या ह्या तरुण सहकारी ज्या रील्स बनवल्या त्याच्यावरनं काही काही रील्स अशा आहेत की अंगावर काटा येणार आहेत. काय वास्तव आमची मुलं तयार करतात आणि ह्या वास्तव मुलांना आम्ही कुठेतरी दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. आज याच्यातून आम्हाला काही गोष्टी कळतील, चांगली लोकं मिळतील, चांगले कलाकार मिळतील, चांगली मंडळी मिळतील की जे आम्हाला या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी उपयोगी पडतील. आज आम्ही हा जोडधंदा म्हणून उभं करण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि हे आव्हान आम्हाला फेलण्यासाठी ही सगळी तरुण मंडळी या माध्यमातून आम्हाला पुढे नेणार आहेत. आणि साहेब मी आपल्याला 100% या ठिकाणी सांगेन, येत्या काही वर्षामध्ये दुधामध्ये रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रात अग्रेसर असेल आणि हे काम आम्ही यांच्या सहकार्याने करू शकू याचा आत्मविश्वास आज आजच्या या माध्यमातून या सगळ्या लोकांचं जे सहकार्य आणि प्रेम आहे याच्यातून आज आम्हाला निश्चितपणे जाणवलेलं आहे. आज ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला निश्चितपणे आपण खूप मोठं काम केलं आहे. या कामाच्या माध्यमातून वाशिष्ठीचं नाव हे महाराष्ट्राच्या नाही देशाचे आहे. आम्ही हे काम अधिकाधिक पुढं नेत असताना आपल्या सगळ्यांना, आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना आणि सहकाऱ्यांना जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं तिथं सामावून घेण्याचं काम करू. चिपळूण नागरी पतसंस्थेनं सेवेच्या माध्यमातून आपलं काम आणि आपला आजपर्यंतचा नावलौकिक तयार केला आहे. हेच काम पुढं सेवेचं नेण्याचं काम वाशिष्ठी डेअरी करेल आणि त्यामध्ये आमच्या कोकणातल्या तरुणांना आणि बेरोजगारांना, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं, त्यांना उभं करण्याचं काम या पुढच्या काळात आम्ही करू. तुम्हा सगळ्या मंडळींना मी या माध्यमातून एकच सांगेन की आपण ज्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्याच पद्धतीने दुग्ध व्यवसायात आपण नवीन पिढीने या. सोलापूर, फलटण ह्या भागात जर तुम्ही केलात तर अनेक उच्च शिक्षित मुलांनी, आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांनी आपल्या गावोगावी 22-22 जनावरांचा गोठा तयार केला आहे आणि उत्पन्नाचं एक वेगळं साधन तयार करून ठेवलं आहे की कधी आय टी क्षेत्र जर बंद पडलं तर आपलं उत्पन्न थांबू नये
अशा पद्धतीचं तिथल्या तरुणांची मानसिकता आहे. हीच मानसिकता यापुढच्या काळात आपण आणा. दुग्ध व्यवसाय सारखा व्हाईट व्यवसाय कुठला नाही, याच्यातून 100% तुमची स्वतःची प्रगती होणार आहे, तुमचं स्वतःचं एक स्टेटस तयार होणार आहे. मी स्टेटस तयार बांधकाम क्षेत्रात असूनसुद्धा वाशिष्ठीच्या माध्यमातून माझं स्टेटस तयार झालं, आपलंही या माध्यमातून निश्चितपणे तयार होईल. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना पुढं नेण्यासाठी भले दुग्ध क्षेत्र असेल का इतरही क्षेत्रामध्ये वाशिष्ठी डेअरी जे लोकोपयोगी कामं आहेत ग्रामीण भागाला पुढं नेण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्यासाठी स्वतःहून सहभाग घेत आहेत. या सगळ्या सहभागाला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा राहो. आज जरी प्रायोगिक तत्वावरती काही जणांना बक्षिसं मिळणार असली तरी आपण सगळेजण विजेते आहात, कारण आपल्या सगळ्यांच्या ज्या रील्स आहेत त्यामध्ये आमच्याही परीक्षकांची इतकी अडचण झाली की आम्हाला एक कुठल्याला न्याय द्यावा, कदाचित एक मागं पुढं होईल, पण आपण सगळ्यांनी समजून घ्या. पण अशा पद्धतीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण याही पुढं आपल्या तरुण सहकाऱ्यांना पुढं नेण्यासाठी ताकद देण्याचं काम वाशिष्ठीच्या माध्यमातून करू. आपल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना जर कुठं कसली मदत वाशिष्ठीची लागली तर निश्चितपणे हाक मारा, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहू. पण कोकण आणि कोकणातला तरुण आणि कोकणातली ही समृद्धी वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हातभार लावणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि हे पुढच्या काळात आम्ही निश्चितपणे प्रामाणिकपणे निभावू एवढा आपल्याला विश्वास देतो. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपण दोन्ही मान्यवर काही ओळख नसताना या ठिकाणी आलात, आमच्या मुलांसाठी आलात, तरुणांसाठी आलात, त्याबद्दल वाशिष्ठी परिवारातर्फे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथं मी गेलात प्रवेश केला जिथे जिथं पाऊल टाकलं ते पाऊल कसं यशस्वी ठरलं, आणि म्हणून तरुणांना एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे की मोबाईलवरती स्टेटस ठेवणारे सगळेच आहेत, पण आपल्या आयुष्याचं स्टेटस घडवणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून आपण खरं तर अशा माध्यमातून असे संदेश घेतले पाहिजे. आता कुणाला कशाची इथं भ्रांती आहे, आता कुणाला कशाची इथं भ्रांती आहे, या कोकणात घडते आहे कृषी क्रांती आहे. आणि म्हणून ही क्रांती घडवणारे आमचे प्रशांतजी यादव आहेत, त्यांच्या समेत स्वप्न यादव मॅडम आहेत, आणि चव्हाण साहेब आणि त्या चव्हाण मॅडम यांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं सहकार्य हे खरं तर आपल्याला महाराष्ट्राच्या देशाच्या सहकार पटलावरती पाहायला मिळेल. आणि म्हणून कोकणातला माणूस जर ठरवलं तर काय करू शकतो, कशा पद्धतीनं समृद्धीचा मार्ग पकडू शकतो हे आपल्याला पाहावयास मिळेल. खरं तर या रील्स आहेत, या रील्स जरी 1 मिनिटाच्या असल्या तर त्यामध्ये आपल्याला एकूण सगळा प्रवास पाहायला मिळतो. प्रत्येक कलावंतानं प्रत्येक त्या रील्स बनवणाऱ्यानं आपली कल्पकता वापरलेली आहे आणि कशी प्रभावशाली ती रील्स बनेल आणि त्याच्यातला जो कन्सेप्ट आहे, जो कंटेंट आहे, तो आपल्यापर्यंत कसा ताकदीनं पोहोचेल यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून आपण काही रील्स या ठिकाणी पाहणार आहोत. मला वाटतं आपले मान्यवर आहेत ते सुद्धा पाहतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनोगतावर ते सगळं आपल्याला ऐकायला मिळेल. तर आपण पाहूया काही महत्त्वाच्या रील्स. कोकणामध्ये किती प्रतिभा आहेत या ठिकाणी खरं तर शंतनुसार आपल्याला सांगतील की कशा पद्धतीने अतिशय कुशल अभिनय या मुलांनी करून दाखवला होता आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे वेगळ्या पद्धतीचे विषय घेऊन त्यात गब्बर आला, काली आला, हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर आमच्यातले लोक किती सृजनशील आहेत आणि किती प्रतिभावंत आहेत याचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घडलं. त्यामुळे आपल्या सगळ्या कोकणातल्या सगळ्या रील्स स्टारना आपण जोरदार टाळणे त्यांचं अभिनंदन करूया. आणि म्हणून खरं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रशांत यादव सरांचं नाव पाहायला मिळेलं की ते अभिमानानं लोक नाव घेत आहेत. खरं तर आम्हीसुद्धा पत्रकार म्हणून किंवा एक कलाकार म्हणूनसुद्धा जेव्हा जेव्हा जात असतो प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये तेव्हा आपल्या माणसाचं ज्या वेळेला अभिमान नाव एखाद्याच्या ओठावर ऐकायला मिळतं तेव्हा आपलीसुद्धा छाती चवडी होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे कार्य प्रशांत यादव साहेबांचं आहे त्यांनी सहकार क्षेत्रासाठी हात पुढे सरकवलेले आहेत. आता फक्त लोकांचं सहकार्य पाहिजे आणि ते मिळेल अशी आपल्याला खात्री आहे. माझा इशारा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. आपण यानंतर मनोगताकडे वळूया. खरं तर ह्या सगळ्या रील्स स्पर्धा त्याच्यातून आपण मांडलेला कंटेंट जी कन्सेप्ट आहे किंवा ज्या पद्धतीनं संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे हा संदेश पोचवण्याचं एक चांगल्या पद्धतीनं प्रभावशाली काम हे या रील्सच्या माध्यमातून नक्कीच झालेलं असेल आणि याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. तरुणांमध्ये ज्या पद्धतीनं उदासीनता आहे, नैराश्य आहे, ते नैराश्य दूर होईल आणि खरं तर वाशिष्ठी डेअरीच्या या सगळ्या प्रवासामध्ये लोक तर आपल्या या प्रवासामध्ये येतील आणि आपल्या स्वतःचं आयुष्य समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जातील अशा पद्धतीची आशा पल्लवीत झालेली आहे. यानंतर आपण मनोगताकडे वळत असताना मी सर्वप्रथम खरं तर चव्हाण साहेबांनाच विनंती करेन की आपण आपलं मार्गदर्शन सुरुवातीला या ठिकाणी आमच्या सर्व उपस्थितांना करावं. आदरणीय चव्हाण साहेब, त्यांचा आपण मनोगत घेणार आहात, मात्र चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन हे आपणाला या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. मी विनंती करतो आदरणीय चव्हाण साहेबांना की आपण ते नंतर बोलते. व्यासपीठावरील मान्यवर, एकंदर जमलेले इथले सगळे रील स्टार, रील बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल
कोकणी कलाकार आणि अख्खं हास्यसम्राट गेले 7-8 वर्ष ज्यांनी उचलून धरलं आहे. म्हणजे मीसुद्धा कामावर जाताना सकाळी एक एपिसोड बघूनच कामावर जातो आणि माझ्यासारखी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बरीच जण काम करणारी सकाळी एक हास्यसम्राटचा आम्ही एपिसोड बघतो. आणि मगाशी रीलचा ज्यावेळेला एंड होत होता त्यावेळेला एक रील बघा होता की त्याच्यामध्ये एक शिंदे नावाचा तरुण होता, त्याचं नाव विसरलो मी, रिफायनरी रिलेटेड एक रील होतं बरोबर. आणि त्याचा एंड त्यानं केला होता. मी पश्चिम महाराष्ट्रात गेले काही वर्ष काम करतो आहे, 9-10 वर्ष माझ्याकडे पूर्ण बारामतीपर्यंतचा पट्टा आहे. मी तिथे लोकं बघतो, त्यावेळेला शिक्षक असतो, पोलीस असतो, पण सकाळी टॉवेल लावतात ही लोकं आणि ऊसाची फोलपट लावत असतात आणि पहाटे 5 बायका कामाला बाहेर पडलेल्या असतात. ही लोकं MAT म्हशीचा चारा गोळा करतात, म्हशीचं वैरण वगैरे लावलं की हे 9 शिक्षकी पेशाला किंवा पोलीस त्याच्या ड्युटीवरती बाहेर पडलेला असतो बरोबर. यादव साहेब यांनी जे इथे एक क्रांती आणलेली आहे, तुम्ही एक ऑब्झर्व केलं आहे का, जेवढ्या मिल्क शॉपी मी ऑब्झर्व केल्या आहेत, वाशिष्ठी मिल्क शॉपीचं एक ऑब्झर्वेशन मी केलं आहे, प्रचंड मोठी जागा, युनिफॉर्ममध्ये असलेला सेवक वर्ग, कुठलाही उर्मटपणा नसलेला सेवक वर्ग, अतिशय उत्कृष्ट प्रेझेंटेबल असलेलं त्यांचं पुढचा जे टेबल असतं ते, आणि त्यांनी लॉन्चिंगच्या क्षणीच सॉफ्टीपासून म्हणजे तुम्हाला प्रेझेंट केलेले प्रॉडक्ट सकस वगैरे मेगा प्रॉडक्ट, म्हणजे अमूलसारखी कंपनीसुद्धा सॉफ्टी अजून देत नाही आहे. एवढा दूरगामी विचार करणारा कोकणी माणूस, म्हणजे कोकणातला नेता अजून सापडलेला नाही आहे. मी जस्ट इन्फॉर्मेशन घेतली, 8,000 रोजगार थेट उपलब्ध गेलेत, 50,000 कलेक्शन आहे. सोपं काम नाही आणि ह्याचा सगळा प्रवास 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षामध्ये म्हणजे एवढ्या लॉंग टर्मचं विजन असणारा नेता कोकणला फार कमी मिळालेत. आता तुमची रील मास्टर लोकांची जबाबदारी आहे कुठल्याही बिझनेसचा ब्रेक इव्हन पॉईंट यायला. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे त्याचा टाकलेला पैसा निघणं, त्याच्यातून प्रॉफिट यायला सुरू होणं, याला साधारण 3-5 वर्ष लागतात. ओके, तर तोपर्यंत तो व्यवसाय टिकवणं तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि मगाशी जो शिंदे नावाच्या रील स्टार्स रिफायनरी आणि याच्यातून रिफायनरीमधून आपण नष्ट होणारं कोकण तयार करणार आहोत आणि ह्यासारखं प्रोजेक्टमधून आपण उत्कृष्ट कोकण तयार करणार आहोत बरोबर. आणि मला फोन आला स्वप्ना मॅडमचा की अरे पराग परीक्षक म्हणून काम करशील का, तर हे निर्दयी काम मला सोपवलं. आता हे निर्दयी काम करायचं कसं बरोबर. तर आणि धडाधड तुमची रील यायला लागली आणि तुम्ही रील बघितलीत, उत्कृष्ट रील होती. पण मी ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो तिथे आमचा 1/2 दिवसाचा अख्खा वर्कशॉप गेले 8 वर्ष म्हणजे करोना काळानंतर डिजिटल मार्केटवरती असतो. म्हणजे आम्ही आमच्या एम्प्लॉईना आमचे जे काही सेक्टर, मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतो गेले 20 वर्ष, तर डिजिटल मार्केटिंग हा आता वेगळा सब्जेक्ट झाला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केले, तुमचं व्हॉट्सअप उघडा, 12 वर्षापूर्वी व्हॉट्सअप 26 सेकंद व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचं, 26 वरून 30 सेकंदावर यायला व्हॉट्सअपनं जवळजवळ 6 वर्ष घेतली, 4 सेकंद वाढवायला त्यांनी एवढा वेळ घेतला. 30 सेकंदावरून व्हॉट्सअप स्टेटस 1 मिनटावर आलं आहे आत्ता, त्याकरता त्यांनी जवळजवळ 14-15 वर्ष घेतली. व्हॉट्सअप स्टेटस मेटावाल्यांनी हँड ओव्हर केल्यावर आता त्यांनी 1 मिनटाचं केलं आहे. आणि भारतीयांना आता सवय लागले, कधी करोना काळामध्ये जनरली असं ऑब्झर्वेशन आहे 33% भारतीय सोशल मीडिया वापरतात आणि 7 आवर रोजचे कशात घालवतात बरोबर, डिजिटल मीडियावरती. आणि मग आम्हाला आता क्रायटेरिया लावायचे होते. वाशिष्ठी प्रॉडक्ट हा कन्सेप्ट होता,
मी प्रत्येक गोष्ट सांगतो आहे ती रील मास्टरांनी लक्षात ठेवा, भविष्यातले रोजगार आहे त्याच्यात. ठीक आहे, तुम्ही नाराज व्हाल कदाचित माझा नंबर आला नाही वगैरे, नंबर वगैरे सोडून द्या, सगळ्यांनी तुफान काम केले हो, तुम्ही बघितले बरोबर, नंबर विंबर क्रायटेरिया सोडून द्या, म्हणजे इवन 80% लोकांनी बियॉन्ड लिमिट काम केलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतो रीलमध्ये, मला कंटाळा आला नाही. ज्यावेळेला फेसबुकवरती तुम्ही कुठचंही स्टेटसवरती हे करता, त्यावेळेला डेटा अनालिसिस करताना डिजिटल मार्केटिंगमध्ये पहिले 3 सेकंद महत्त्वाचे असतात. पहिल्या 3 सेकंदानंतर माणसाचा मेंदू डिसिजन घेतो की मी पुढे बघायचं की नाही. 3 सेकंद अख्ख्या जगभरामध्ये सगळे डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ बसलेले असतात, हा 3 सेकंदामध्ये मला काय देतो आहे. तुम्ही रील बनवताना ह्यापुढे लक्षात ठेवा, पहिल्या 3 सेकंदामध्ये माझं रील कॅची होतं आहे का. ओके, 3 सेकंदामध्ये जर रील कॅची झालं तर समोरचा माणूस पुढचे 28 सेकंद बघतो. 28 सेकंद बघितलं की तो 1 मिनिटापर्यंत जाऊ शकतो, आणि 1 मिनिटापर्यंत गेला तर मग कदाचित पुढचा डिसिजन घेतो. बेसिक क्रायटेरिया आहे. तुम्ही स्पर्धेत भाग घेताय तर प्रॉडक्ट ज्या विषयाचं आहे त्या प्रॉडक्टला फुटेज देताय का. विनोद वगैरे ठीक आहे, रीलमध्ये विनोद पाहिजेच, पण विनोदातून सुद्धा तुम्ही प्रॉडक्टला फुटेज देताय का. मग प्रॉडक्टला फुटेज कसं दिलाय, कॅमेरा कसा वापरलाय, मग कॅमेरा वापरताना म्युझिक कसं, कंटेंट कसं क्रिएट केलंय. कंटेंटला महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. क्रिस्पी संवाद आहेत ना, महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र आणि लोकसत्ता वृत्तपत्र आहे. एक बातमी आहे समजा अपघाताची, तर लोकसत्ता वृत्तपत्र, कदाचित लोकसत्ता सदृश वृत्तपत्र, मी नाव घेत नाही आहे, 100 ओळीमध्ये देत असेल, पण महाराष्ट्र टाइम्स तेच वृत्तपत्र, तीच वृत्त फक्त 10 ओळीमध्ये देतं. 100 ओळीचं वृत्तांकन 10 ओळीमध्ये करणं सोपं काम नाही आहे. तुम्हाला 29 सेकंदामध्ये 1 मिनिटामध्ये अख्खा आशय मांडायचा आहे, कारण माझ्याकडे 1000 रील तयार आहेत, पुढचं डिसिजन घ्या. मग मी ते करतो आहे का. त्यामुळे मार्क देताना आम्हाला ते पण पाहायला लागलं आहे की तुम्ही 60 सेकंदामध्ये मला काय दिलं आहे. मग कधी कधी काही रील्स 60 सेकंद ओलांडून गेले आहेत, 1 मिनिटावर चालले आहेत, 2 मिनिटावर चालले आहेत, पण ती रील एवढी कॅची आहेत की मला अडकवून ठेवलं आहे. हो, त्यांनी अडकवूनच ठेवलं आहे. संवाद असे आहेत, लय भारी आहेत. ओके, अभिनय असा गेलाय, मस्त केलाय. प्रॉडक्ट फुटेज असं दिलं आहे की अरे झरझर 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 त्यांचा प्रवास येतोय. त्याच्यामुळे आत्ता 80 एंट्री झाल्या आहेत, 80-90. तर माझी प्रशांत यादव साहेब आणि ह्या ग्रुपला आणि माझं ऑब्झर्वेशन आहे की चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी मिल्क जो ग्रुप आहे, म्हणजे तुम्ही इवन एंट्री करताना बघा, शूज आपण रॅकमधून टाकतो तिथपासून बघा, कुठेही बेशिस्त आढळली का बघा. एवढा शिस्तबद्ध ग्रुप, कोकणमध्ये एक प्रोजेक्ट आणतो, त्या प्रोजेक्टमधून वेगवेगळ्या संकल्पना राबवतो, त्या संकल्पनेला तुम्ही एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देता, आणि त्या प्रतिसादामधून एवढी प्रचंड एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा तयार राहते, उभी राहते. आणि कोकणी माणसाकडे गल्लीगल्लीत टॅलेंट आहे. हो, गणपती आले की टॅलेंट तुमचं ढोल वाजायला सुरुवात होते बरोबर. तर ही स्पर्धा, माझी अशी विनंती आहे तुमच्या ग्रुपला की तुम्ही, आत्ता मी निसारबाईंची पण डॉक्युमेंटरी बघितली, 4 मिनिटाच्या 2-3 क्लिप आल्या होत्या, तर तुम्ही शॉर्ट फिल्मची पण घ्या. ओके, शॉर्ट फिल्मची घ्या, चांगली क्लिप आहे ती. ती रीलमध्ये कदाचित बसणार नाही, कारण रील हा कन्सेप्टच वेगळा आहे. रील हा कन्सेप्ट तुम्हाला मेंदू असा होता, म्हणजे डोपामाइन तयार होतं की मला त्या वेळेपर्यंत लगेच वेळच नाही आहे, तो तुम्हाला मेंदू पुढची ऑर्डर देतो, कारण मला वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये डिसिजन घ्यायचं आहे, डिसिजन घेताना मला प्रॉडक्ट खरेदी करायचं आहे. प्रॉडक्ट मार्केटिंगमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे 80 जणं आहात ना, हे 80 जणं 80 कंपन्यांचं ऑर्डर घेऊ शकता. माझ्यामध्ये निखिल वगैरे इथे बसला आहे, तो आत्तापासूनच वेगवेगळ्या लोकांचं कमर्शियल लेवलला रील करतो बरोबर. त्यामुळे रोजगार हा पण आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी तुफान काम केलं,
नंबर 19-20 होता रहेगा आणि मला विलन मानू नका, किंवा माझ्याबरोबर संदेश आहे तो या क्षेत्रामध्ये यूट्यूब क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मी स्वप्ना मॅडमना बोललं की नंबर अजून भरभरून द्या तुम्ही, ठीक आहे, मजा गेलीत पण तुम्ही, धमाल गेलीत, ठीक आहे, अशीच धमाल करा, पुढच्या वेळेला आम्हाला महिनाभर नुसतं परीक्षणाला लागला पाहिजे, ओके, मी जास्त वेळ घेत नाही, धन्यवाद, धन्यवाद. प्रणव खेडेकर त्यांचा झालेला आहे सन्मान. श्रेयस सावर्डेकर, श्रेयस सावर्डेकर, अपूर्व शिर्के, अपूर्व शिर्के, योगेश बांडागळे, अपूर्व शिर्के देखील आपण थांबा, रहाटे, रश्मी साप्ते, रश्मी साप्ते, सिद्धेश इंदुलकर, सिद्धेश इंदुलकर, गणेश गजमल, गणेश गजमल, श्याम शिंदे, श्याम शिंदे, अविनाश डावल, अविनाश डावल आणि समिधा बांडागळे सुद्धा, संपूर्ण परिवार यामध्ये सहभागी झालेला आहे, खरोखर कौतुक आहे. समिधा बांडागळे, चला, स्वस्तिक देवळेकर कॉल केलेला आहे, स्वस्तिक देवळेकर, यानंतर ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यानंतर काही लोक राहिले असतील ज्यांनी सहभाग घेतला मात्र त्यांचा सन्मान झाला नाही तर त्यांनी कृपया संपर्क साधायचा आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला, या करणार आहोत उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते आपण या ठिकाणी वितरण करतो आहे आणि त्यांचं मी आता या ठिकाणी नामोल्लेख करत आहे, त्यांनी कृपया जरा लवकर या ठिकाणी यायचं आहे. उत्तेजनार्थमध्ये आपण जी बक्षीस देतो आहे त्याच्यामध्ये स्वस्तिक देवळेकर, स्वस्तिक देवळेकर, अवधूत उतेकर, उत्तेजनार्थमध्ये आपण इथे येऊन थांबला चालेल, अवधूत उतेकर, स्वस्तिक देवळेकर, अवधूत उतेकर. सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्वप्नसिद्धी आणि कोकणातील रोजगार क्रांती म्हणजेच आपली वाशिष्ठ निखिल स्वस्तिक देवळेकर, अवधूत उतेकर, टॉप टेन आहेत का? हा, हे टॉप टेन आहेत, टॉप टेन जे आहेत त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जे टॉप टेन स्पर्धक आहेत त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित केलेलं आहे. सकपा निखिल, त्याचा रोशन आग्रे, टॉप टेनची ही बक्षीस आहेत ज्याने खरं तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे, अशा लोकांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. निखिल, तुमच्याकडे जो कोणी कोणी चाय असते ना. वेदांत शितप, टॉप टेन मध्ये वेदांत शितप. मित्रांनो, शेती अखंड कार्यरत असणार. सतीश लिंगायत, या जरा जरा लवकर या, सतीश लिंगायत, सागर सिरकर, सतीश लिंगायत. खायचे प्यायचे वांदे झाले, अनेक रोजगार निर्माण केले. अजूनची डेअरी आहे, दूध, दही, ताक, श्रीखंड अशी उत्पादन घेतली जातात. मालक सागर सिरकर. त्यानंतर उदय करंजकर, उदय करंजकर आहेत का? नंतर सिद्धार्थ कोळवणकर. सिद्धार्थ कोळवणकर, मुंबईत जाऊन होतो, अपूर्व शिर्के, यानंतर सिद्धार्थ कोळवणकर, हे टॉप टेन चे परफॉर्मर होते.
निखिल पवार, निखिल पवार आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे, आपला पक्षी स्वीकारायचा आहे निखिल, तर ते लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम निखिल पवार करत असतो. चिपळूणच्या उड्डाणपुळापासून तर आपल्या चिपळूणचा वाशिष्ठीच्या नदीवरचा पूल आहे, याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा त्यानं चिपळूणकरांचं किंवा प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं होतं असं निखिल पवार, जो सातत्यपूर्ण आपली भूमिका पार पाडत असतो, सामाजिक बांधिलकी हा आपला कलावंत जपत असतो, आणि म्हणून निखिल पवार हे आता सोशल मीडियामध्ये एक चर्चेचं नाव आहे. यानंतर आपण तृतीय द्वितीय आणि पवार यांना आपली पॉवर दाखवलेली आहे आणि त्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातो, हमीभाव मिळवून देणार आणि तब्बल 189 कामगारांना विभागून आहे रोजगार, आणि म्हणून दुसरा जो स्पर्धक आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला तो आहे प्रद्युम्न देवधर. प्रद्युम्न देवधर तृतीय क्रमांक आपण विभागून दिलेला आहे आणि दुसरा जो स्पर्धक आहे तो आहे प्रद्युम्न देवधर. टाळ्या वाजवा, सांगायला लागतात. हा आहे आपल्या कोकणातील कृष्ण क्रांतीचा उगम वाशिष्ठी नदी. आपल्या कोकणातील वाशिष्ठी नदीच्या तृतीय क्रमांकाचा मानकरी आपण या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो स्पर्धक आहे त्या स्पर्धकाचं नाव आहे या दूध संकलन केंद्रामुळे सुमारे 7 अहमद खतीब द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा स्पर्धक काम करणार. आपल्या सरकार शेतकरी माणसाला कोण देणार ऑफिसचं काम? मी आधीच सांगितलंय ते आधीच्या इथं काम करायला 50,000 रुपये द्यावे लागतील जे माझ्याकडे नाहीये. क्रमांकाची मानकरी ठरलेली अशी रील्स आहे साहिल गुरव यांच्या कल्पकतेतून साकार झालेली रील्स आहे. अरे रोहनदा मागे कोणी लागले रे माझ्या, मी कुठे गेला होता? लस्सी आणायला. कुठं? वाशीची लस्सी. अरे कोण नाही घरी. दर्शनातून ज्यांच्या कल्पकतेतून साकार झाले त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण जी शॉर्ट फिल्म पाहिली अतिशय जबरदस्त प्रभावी असं आपण अभिनय पाहिला. आपण या दिग्दर्शकांनी जी कल्पकता ज्यांनी वापरले ते निसार शेख यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, जे पत्रकार आहेत निसार शेख त्यांचा करणारच आहोत. निसार भाई तुम्ही या, या लवकर या ठिकाणी. निसार शेख यांची ही आपण शॉर्ट फिल्म जी होती ती पाहिलेली आहे. निसार भाई हे नेहमीच अशा पद्धतीनं काही ना काही करत असतात आणि मग हां अभिनय आम्ही पाहत आहोत. ही नम्रता देखील शिकून घ्यायची आपण. क्या बात आहे, एक विशेष सन्मान आपण त्यांचा करतो, एका अभिनेत्याचा एका कलावंताचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. कामगार कल्याणमध्ये असताना सुद्धा ते नवीन नवीन उपक्रम राबवायचे, अनेक बालकलाकारांना देखील ते प्रोत्साहित करायचे. पण जावा बरोबर अजूनही मी सांगतो, कोणाचा जर आपल्याला सन्मान राहिला असेल ज्यांनी सहभाग घेतला मात्र सन्मान झाला नाही असे लोक संपर्क साधायचा आहे. संपदा आहे बक्षीस वितरण. दिस इज द फ्युचर. यहां से 50-50 तितकं चांगलं पदे पद्धतशीरपणे त्यानं प्रोफेशनली ते केलेलं आहे. यानंतर आपण दोन सन्मान घेतोय ज्यांनी या सगळ्या स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाची आपल्याला सहकार्य केलेलं आहे, योगदान दिलं आहे, अशा दोन व्यक्तींचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. रोहित बुतकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया या, आपला सन्मान स्वीकारा. आणि यानंतर पुढील सन्मान जो आहे के या आपण प्रत्येक वाशिष्ठी असो किंवा चिपळूण नागरी संस्थेच्या कुठल्याही उपक्रमामध्ये आपलं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतात असे हे दोन व्यक्ती रोहित भुतकर आणि शीतल. पण बोलल्याशिवाय राहणार राहता पण येणार नाही. हे आज आपण नेहमीच कार्यक्रम वेगवेगळे घेत असतो. आजचा हा आपला कार्यक्रम मला सुद्धा नाविन्यपूर्ण वाटतो आहे, कारण रील्सच्या माध्यमातून हे वाशिष्ठी प्रोजेक्टचं प्रसार प्रचार प्रमोशन्स
साठी हा फार मोठा उपयुक्त कार्यक्रम ठरेल. आजच्या या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरील उपस्थित मोगेजी, बनेजी, पलीकडे आमचे वडके आणि पराग, पराग वडके आणि संदेश, आजच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या मागचे प्रणेते म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हे सगळं उभं राहिलं आहे ते वाशिष्ठी डेअरीचे प्रवर्तक आमचे जावई प्रशांतजी यादव, ज्यांची सातत्यपूर्ण आम्हाला सगळ्या ह्या उपक्रमात मोलाची साथ असते, त्यासोबत चव्हाण मॅडम ज्यांचा उल्लेख केलाच पाहिजे कारण हे सगळं उभं करताना ज्यांचा सातत्याने पाठपुरा आणि पाठिंबा असतो, माझे सहकारी संचालक व्हाईस चेअरमन अशोकजी साबळे, व्यासपीठावरील माझे सगळे संचालक सहकारी ज्यांच्या विचारातून हे कल्पना पुढे पुढे येत आहेत, कारण ह्या नाविन्यही ही तर खऱ्या अर्थाने मलासुद्धा एकदम आश्चर्यकारक वाटली कल्पना. आणि त्याचा म्हणजे त्याच्यामागे प्रणेते मला वाटतं सपनाच असेल असं वाटतंय, सपना यादव आणि त्यांची टीम आणि समोर उपस्थित असलेले आपण सर्व ह्याच्यातले प्रत्यक्ष सहभागी झालेले रसिक म्हणण्यापेक्षा सहभागी झालेले स्पर्धक आणि उपस्थित बंधून मला आज काय बोलायचं असं झालं त्याच्यामुळे थोडंसं जड जाते पण बोलल्याशिवाय राहता येणार नाही, कारण ह्या हे जे आपण केलं उभं केलं आहे प्रोजेक्ट, हा उभा केलेला प्रोजेक्ट माझा जवळजवळ 40-45-50 वर्षाचं स्वप्न होतं आणि त्या पद्धतीनं मी जिल्हा बँकेत असताना त्या पद्धतीनं प्रयत्न झाले त्याला तितकंसं नाही यश आलं आणि ते सातत्याने आमच्या बोलण्यातून येत असायचं आणि तसे प्रयत्न असायचे आणि त्यातूनही हे सगळं त्यांना ज्यांच्या मनात आलं ते आमचे प्रशांत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ठरवलं आणि 2021 सप्टेंबर महिन्यात ह्या प्रोजेक्टचं भूमिपूजन केलं आणि 1.5-2 वर्षात आपण जे आता हे पाहताय ते उभं राहिलं आहे आणि आज कार्यक्षमपणे आपण हे पुढे नेतो आहे काम. मला इथं मुद्दाम सांगावंसं वाटतं की आपल्याला आज जी गरज आहे ती रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि सर्वसामान्य सर्वसामान्य कुटुंबांना आधार देणारी व्यवस्था निर्माण करणे हे जे काम आहे ते सक्षमपणे पुढे नेण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था ही वाशिष्ठीच्या माध्यमातून आपण उभी करतो आहे आणि मला खात्री आहे की संपूर्ण जिल्ह्यात, कोकणात आणि महाराष्ट्रातही या प्रकल्पाचं नाव होतं आहे आणि ते 100% होईल त्यासाठी आपली सगळ्यांची साथ लागणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे ह्या प्रकल्पाच्या मागे उभे राहाल आणि त्या पद्धतीनं आपण पुढे नेणार आहोत आणि यासाठी प्रशांतजी ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांनाही आपल्याला साथ द्यावी लागेल आणि मला खात्री आहे ह्या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी साथ द्याल आणि भविष्य काळात आपण चिपळूण आणि चिपळूण शहराचं आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं नाव लौकिकरण ही दोन्ही मंडळी आहेत ती रत्नागिरीतलीच आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचंही नाव आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि तसं पाहिलं तर देशभर होईल अशा पद्धतीनं काम करूया आणि मला वाटतं आपण सगळे त्याच्यासाठी साथ कराल एवढा मला विश्वास आहे आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो कारण खूप वेळ झाला आहे. धन्यवाद. शिल्लक राहत नाही मात्र आमची इच्छा अशी आहे
की ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली त्यातील काही प्रातिनिधिक आपण मनोगत घ्यावी. आणि म्हणून पहिल्यांदा निसार शेख यांना विनंती करतो की 2 सेकंदामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. मिनिटापासून सेकंदापर्यंत आलो. प्रशांतजी खरंच कौतुक करीन, कारण का 90 कंटेंट आणि परागजी तुम्ही सांगितलं की रील आणि हे. मी तर प्रशांतजीने एकच सांगेन की हे जे कलाकार आहेत त्यांच्या कलाकारांच्या पडशी तुम्ही उभे राहिला तसेच उभे पुढेही राहा. मोगेसाहेब मला नाटक घेऊन येणार आहेत आणि राजनसाहेब इथे जा इथलेच आहेत. तर मला एक वाटतं की एक चांगला चित्रपट किंवा एखादी चांगली सिरियल वाशिष्ठी डेअरी मी किंवा नागरी पसंतीच्या माध्यमातून व्हावी आणि या कलाकारांना एक संधी मिळेल. म्हणजे मुंबई आणि पुण्यामध्ये जाण्यापेक्षा इथंच एखादं व्यासपीठ उभं राहावं हेच मानतो. त्याचबरोबर आमचे मित्र शाहिद खेळकर आपल्याला जायचं आहे शिवसृष्टी कार्यक्रमाला. त्याने एक चांगलं गाणं या ठिकाणी तयार केलेलं आहे, ते गाणं तुम्ही नक्की ऐका. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांना मी प्रथम वंदन करतो. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे पटापट 2 मिनिटात मी माझं बोलणं संपवतो. ही जी रील स्पर्धा हा एक विषय वेगळा झाला, पण ही जी एक संकल्पना आहे दुग्ध क्रांतीची संकल्पना, ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीशी मी खूपच जवळचा संबंध येतो माझा, कारण गेले 48 वर्ष आमचा सर दुधाचा व्यवसाय आहे. पवार म्हणून माझे वडील असतील, माझे संपूर्ण म्हणजे मागची सगळी पिढी ही 48 वर्ष आमच्या म्हैशी होत्या, गाई होत्या. त्यामुळे शेण किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत जवळच्या आहेत आणि याला किती कष्ट लागतात हे मला माहिती आहे आणि त्या कष्टाची जाणीव सरांना आहे आणि त्याच्यामुळे यांनी एवढा मोठा प्रकल्प आपल्यासाठी उभा केला आणि त्याच्यामुळे सगळे आपल्या शेतकरी असतील किंवा वेगवेगळे गरीब गोरगरीब असतील यांनाही दुग्धक्रांतीमुळे मोठ्या त्यांना चालना मिळाली आणि खऱ्या अर्थाने एक चांगले दिवस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले असतील, संगमेश्वर वेगवेगळ्या मतदारसंघातले आपले असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असतील, अनेक त्यांचे नातेवाईक असतात, सगळ्यांसाठी चांगले दिवस आले. तर हे संपूर्ण श्रेय आपल्या या सरांना जातं, सरांच्या सगळ्या टीमला जातं आणि त्याच्यामुळे हे जे सगळ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी माझ्या विषयावर येतो की रील स्पर्धा ही एक संकल्पना आमच्यासाठी नवीन होती, परंतु सरांसोबतचे सगळी जी टीम आहे त्याने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. कारण मी हे रील्स वगैरे आम्ही आत्ताच निखिल जर्नीवित निखिल म्हणजे निखिल दादा असेल त्यांच्या संपर्कात असतो, ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्याच्यासोबत विनायक दादा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल, आम्ही इथे दिसतो आहे म्हणजे आम्ही मोठे नाही आहोत, तर त्यांचा खूप मोठा याच्यामध्ये वाटा आहे की त्यांच्यामुळे आम्ही इथे उभे आहोत, की सगळे इथे जे बसलेला प्रत्येक माणूस आहे आमचे आम्हाला जे सपोर्ट करते. कारण रीलच्यामध्ये पण प्रत्येकाचा चेहरा दिसतो, आता अहमद असेल त्याचा पहिला दुसरा नंबर आलेला आहे, खूप सुंदर संकल्पना आहे. किंवा चिपळूणच्या महाराजाच्या कृपेने ह्याचा पहिला नंबर आलेला आहे आपल्या साहिल गुरवचा, नाव चुकीचं असेल तर. पण हे सगळे आपल्यासमोर एकटेच दिसतात, परंतु त्याच्या मागे कित्येक जणांचे कष्ट असतात, प्रत्येक जण त्यांना हे करत असतो. त्याच्यामुळे पडद्यासमोर जरी तो एक माणूस दिसत असला तरी प्रत्येकाचे कष्ट असतात ते आपण विसरून चालणार नाही. आणि खऱ्या अर्थाने प्रशांत यादव सरांनी ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या रील स्टारना जे नवीन नवीन सुरुवात करत आहेत त्यांना हे स्टेज उपलब्ध करून दिलं, त्याच्यासोबत सुभाषराव चव्हाण साहेब असतील प्रत्येकाने जे करून दाखवलं त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या रील स्टारांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर तुमचं नाव आम्हाला जे तुम्ही योग्य पद्धतीने स्टेज उपलब्ध करून दिलं ते आम्ही तुमचं नाव असंच चांगल्या पद्धतीने आम्ही शिखरापर्यंत नेऊ, कुठेही पाडून देणार नाही अशी आम्ही तुम्हाला इथे ग्वाही देतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बेराडे यांची 1 मिनिटाची आठवणी सांगतो. लक्षाने मला ऑफिसमध्ये फोन केला की मोगेसाहेब, श्रीकांत मोगेसाहेब यांच्या मी जबरदस्त फॅन आणि भावनाबाईंचं एक नाटक आहे, नाटक अश्वमेघ, तालमीला जागा पाहिजे. मी तालमीला जागा दिली आणि त्या नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेराड्याचं 3 शब्दांचं एक वाक्य होतं, साहेब संप चिगू देऊ नका. संपूर्ण गिरणी कामगारांचा इतिहास लक्ष्मीकांत बेराड्यांनी 4 शब्दात मांडला होता आणि त्याच वेळेवरून स्पॉट बार पडला, लक्षाला मागे खेचलं आणि लक्ष्मीकांत वाचला म्हणून तो तुम्हाला मिळाला. या संकल्पनेबद्दल आदरणीय प्रशांत यादव साहेबांचा सन्मान आदरणीय जाधव मॅडमनी करावा या आम्हा रसिकांच्या वतीने नम्र विनंती. चिपळूणच्या महाराजाचा विजय असो. माझ्या व्हिडिओमध्ये एक डायलॉग होता शेवटला, पाटील हा शेतकरी माझा आहे आणि या शेतकऱ्याच्या मागे हा प्रशांत यादव उभा आहे. नक्कीच मी प्रशांत सरांचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी उत्पादनाचे स्रोत निर्माण केले, विविध तरुणांना रोजगार निर्माण केले, त्याबद्दल त्यांचं हे कार्य असेच उत्तरोत्तर वाढत जावो. चिपळूणच्या महाराजाकडे मी अशी प्रार्थना करतो की ते चिपळूणचा महाराजा सदैव प्रशांत सरांच्या पाठीशी राहू आणि असेच ते मोठे होत. आणि व्हिडिओ करणं मित्रांनो साधा आहे किंवा कन्सेप्ट लिहिणं साधा आहे, पण त्याच्यामागे डायरेक्शन,
आणि व्हिडिओ एडिटिंग करणं हे खूप मोठं काम आहे. आणि किरण आणि निखिल पवार या दोघांना मी एक नक्कीच या व्हिडिओचा श्रेय देऊ इच्छितो की त्यांनी एडिटिंग केलं आणि डायरेक्शन दिलं. नक्कीच तुमच्यामुळे आपण हे करू शकलो. धन्यवाद प्रशांतजी साहेब, तुम्ही आम्हाला तरुणांना सोशल मीडियावर जो काय प्लॅटफॉर्म दिला आहे नक्कीच आम्हाला वाटतं की ह्याच्यातूनसुद्धा आम्ही रोजगार निर्मिती करू शकतो किंवा आम्ही काहीतरी मोठं करू शकतो. धन्यवाद. चिपळूणच्या महाराजाचा विजय असो. केक कापून बड्डे सेलिब्रेट करतो. माझ्या व्हिडिओमधला जो पाटील आहे त्याचा आज बड्डे आहे आणि मी नक्कीच ही सांगड घालतो आहे की वाशिष्ठीचा पेढा देऊन आणि एक चांगलं मार्गदर्शन देखील प्राप्त झालेलं आहे. साहिल गुरव प्रथम क्रमांकाचा मानकरी याचा सन्मान आदरणीय मोगे सर आणि प्रशांतजी यादव साहेब आणि चव्हाण कुटुंबीय यांच्या वतीनं होत आहे. ओके द्यायचे आहे. मी वडकेसरांना विनंती करतो की आपण यायचं आहे. ओके, मी जास्त अंत पाहत नाही. 45 वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता. ते चित्रपटात 3.5 तासामध्ये एका कॅरेक्टरला फक्त 2 शब्दाचा डायलॉग होता आणि ते कॅरेक्टर 45 वर्षानंतर आजसुद्धा लोकांना माहिती आहे. माहिती आहे का कुठलं कॅरेक्टर? अरे ओ सांबा कितने आदमी थे आणि तो म्हणतो दो सरकार. आजही तो सांबा माहिती आहे. तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग ज्यावेळेला 60 सेकंदामध्ये मेसेज द्यायचा आहे त्यावेळेला लक्षात ठेवा, ती कॅरेक्टर माझ्या लक्षात राहिलं पाहिजे असं रील बनलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यांनी आपल्या चांगल्या स्वरामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवला ते शाहिदबाई खेरेटकर यांचा सत्कार राहिलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. आपण त्यांना डेडिकेट करूया. ते सांगते शाहिदबाई सांगतील थांबा 1 महिन्याची. तर चव्हाण मॅडम यांनी मोगे सरांना पुष्पगुच्छ दिलेले आहेत आणि ते आपण पाहतो ते क्या बात आहे. ज्याना ज्याना या ठिकाणी बक्षीस प्राप्त झालेलं आहे, सहभागाचं सन्मान चिन्ह मिळालेलं आहे, त्यांचा एक ग्रुप फोटो आपल्याला एक या छत्रपती शिवाजी महाराज.